हे स्वामी समर्थ महाराज, मी ज्या परिस्थितीतून जातो आहे यातून मला बाहेर काढा महाराज, कृपालाही लवकर बरं करा, आधीसारखं सर्व सुरळीत होऊ द्या महाराज, सर्व सुरळीत होऊ द्या। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। अरे हे बघा, महाराजांनी सुसू केली। सांगा ना हो स्वामी आजोबा, तुम्ही माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा कधी पूर्ण करणार हो? कसल्या ग तुझ्या इच्छा बाळा? अहो काकू, मी लहान असल्यामुळे मला सगळे टाळतात। मला काही खायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर कोणी घेऊनच जात नाही। अग चकुली, तुला नेमकं कुठे जायचंय आणि काय खायची इच्छा आहे ग? अहो काकू, तुम्हाला माहिती आहे ना मला आईस्क्रीम किती आवडतं, पण कधी खायचं झालं तर आजोबा बोलतात नको, आईस्क्रीम खाल्लं की सर्दी होते। परत मला लॉंग ड्राईव्हला, गेमिंग झोनला, वॉटर पार्कला, तिकडे एन्जॉय करायला फार आवडतं, पण बाबांना त्यांच्या व्यापातून वेळ मिळेल तेव्हा ना। सांगा ना हो स्वामी आजोबा, तुम्ही माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा कधी पूर्ण करणार हो? घरचा काय पत्ता आहे की नाही? अग किती वेळ झाला असा खेळते की पुरीला? अग तुला माहिती आहे ना तिचे आजोबा तिच्याशिवाय जेवतात का? हो आई, मी आले, तू हो पुढे, मी 5 मिनिटात येते। या। खामोश। आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं आमच्या लाडक्या दादाच्या 75 वाढदिवसानिमित्त हार्दिक स्वागत। यानी हम तुम्हारे जन्मदिन पर मुबारकबाद देने आए हैं, कबूल कीजिएगा। नहीं मंजी, आपल्याला तुमच्यासारखे जेंटलमन लोकांसारखे शुभेच्छा नाही देत आहेत, पण एक आहे, आपण एकदम साइडलाइनला गेलो होतो, फक्त जोशी काका मुलं आपल्या लाईफ ची रिक्षा एकदम लाईनीवर आली। जोशी काका, तुमसनी माझ्याकडून लय लय शुभेच्छा। हा सर्वप्रथम संपूर्ण जोशी कुटुंबियांचा मी आभारी आहे आणि विशेषतः जोशी दादांचा। त्या काळी माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, माझी अर्धांगिनी मला सोडून गेली होती, मी फार खचून गेलो होतो। त्यावेळी जोशी काकांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने मला मानसिक आधार देऊन मला नव्याने उभं केलं होतं, त्यामुळे मी त्यांचा अखंड ऋणी राहीनच। आज जोशी सरांचा वाढदिवस, त्याबद्दल माझ्याकडून त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। ओ काका, पुरे झालं आमच्या परिवाराचं आणि बाबांचं कौतुक, केक कापायचा आहे, खूप उशीर झालाय, चला लवकर। अगं ताई, कशाला घाई करतेस, कुठं जायचंय तुला? आज आमच्या बाबांचा आनंदाचा दिवस आहे काय? हो दादा, आज तुमचा 75 वाढदिवस, त्याबद्दल तुला हार्दिक शुभेच्छा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे, आणि तुझी ही 25 वारी, तू निष्ठेने केलेला संकल्प पूर्ण होत आहे आणि तुझ्या त्या संकल्पाला माझा सलाम। होशियार होशियार, बाबांचा आवडता फ्रेश पाइनएपल केक आला आहे। हो 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 हो, अरे पण आधी आमचे आई साहेब कुठे आहेत? आजोबा आजोबा, मी आले आजोबा आजोबा, मी आले।
आजोबा मियाले, आमची पण टीम रेडी आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरजू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हैप्पी बर्थडे. अरे छोटीच्या मावशी, क्या बात है, तुम्ही चिपळूणवर न आलात. अहो म्हणजे काय, तुमचा वाढदिवस आणि मी नाही येणार. क्या बात है, क्या बात है. जोशी साहेब, तुम्ही काहीही म्हणा, तुमची नात म्हणजे खरच तुमची आई आहे बरं का. अरे यात नवीन ते काय, ते मला माहीतच आहे, म्हणून तर मी तिला आई साहेब म्हणतो ना. पण अचानक तुला काय झालं हे विचारायला. जोशी साहेब, तुम्हाला आठवतच असेल, तुमच्या आई साहेब असो ना, मी तुमच्या घरी यायचो. त्या त्यावेळी मी त्यांच्या पाया पडायचो. त्यावेळी प्रथम त्या माझा कान पकडायच्या आणि नंतर माझ्या डोक्यावरून हात फिरवायच्या. आता अगदी तसंच तुमची नात खेळता खेळता सहज माझा कान पकडते आणि नंतर डोक्यावरून हात फिरवते. अगदी खरं आहे, अशा गोष्टी माझ्यासोबतही झाल्यात. अरे मित्रांनो, ती माझी नात आहे ना, ती माझी आईच आहे, आणि याचा मला वेळोवेळी अनुभव आलाय. नमस्कार, अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार. अगं समृद्धी, यांना आपल्या रूम मध्ये घेऊन जा ना. या ना. हो चला, चला. वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपल्या सगळ्यांची भेट झाली. हो हो. पण एक सांगू का, अक्षय मला जावई म्हणून खूप पसंत आहे बर का. वा वा, आहो समृद्धी सुद्धा आमच्या घरी गेल्या 2 वर्षांपासून येते, इतकी आपलीशी झाली आहे ना. आणि अक्षय सुद्धा तुमच्या परिवाराबद्दल इतकं भरभरून बोलत असतो. आणि खरं सांगू का, समृद्धी आमच्या घरची सून व्हायला हवी, ही तर माझीही खूप इच्छा आहे. हो कि नाही हो. अगदी खरं आहे. चला, या निमित्ताने आपल्या भेटीचा योग जुळून आला. आता लवकरात लवकर या दोघांच्या पत्रिका मी ज्योतिषांना दाखवतो आणि लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त काढतो. काय रे, चालेल ना. वा 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 वा, पण हीच खरी माझ्या वाढदिवसाची भेट आहे. ए पार्टी खूप छान झाली आणि बाबांच्या चेहऱ्यावर ना मला खूप समाधान दिसतं. थँक्यू. चला, दोन्ही कुटुंब एकमेकांना भेटले आणि मनावरचं ओझं कमी झालं. हो, माझी आई तर तुझ्या प्रेमातच पडली. ए खरंच, माझ्याबद्दलची अशी कोणती गोष्ट आहे जी आईला आवडते, सांग ना प्लीज. सर्वच गोष्टी ग, एकदम टॉप टू बॉटम. व्हॉट नॉनसेन्स, मी तुला सिरियसली काहीतरी विचारते. अग आई म्हणत होती की समृद्धी लक्ष्मीच्या रूपात आपल्या घरी आली की ती मुलीची उणीव भरून काढेल. खरंच आई असा विचार करते. हो. ए आपण ना एक काम करूया, लग्नानंतर ना सगळेजण एकत्र राहूया. हो. आपण एक काम करूयात ना, 2 BHK फ्लॅट घेऊयात. चालेल, म्हणजे मला पण आई बाबांची सेवा करता येईल. शुअर. ए बाय द वे, आय एम व्हेरी लकी यार की मला तुझ्या आई बाबांसारखे सासू सासरे मिळाले. अँड व्हॉट अबाउट मी. तू तू तर एक निमित्त आहे. निमित्त. घे ग, ट्राय तर कर. हो ना. अरे अरे ऋषी आला. अरे ऋषिकेश, परवा तुझी खूप वाट पाहिली. आय एम रिअली सॉरी, माझी खूप इच्छा असूनही मला काकांच्या 75व्या वाढदिवसाला येता नाही आलं. आय एम सॉरी. बिलेटेड हॅपी बर्थडे. थँक्यू अंकल. काका थांब, हे घे चॉकलेट. थँक यू. वेलकम काका. मी खेळून आले. का? अरे मी आता आलो आणि तू चालली. जा
अरे ऋषी, तुझा स्वित्झर्लंडच्या कंपनीचा इंटरव्ह्यू होता ना, काय झालं त्याचं? स्वित्झर्लंडची कंपनी? येस, इट इज अ स्वित्झर्लंड बेस्ड क्रूज शिप कंपनी जिचं नाव सिम्फनी ऑफ द वर्ल्ड सीज आहे. आणि काका, त्यामध्ये माझं सिलेक्शनही झालं आहे. येत्या 10-12 दिवसात माझं तिकीट येईल आणि मग मी स्वित्झर्लंडला रवाना. म्हणून विचार केला की जायच्या आधी एकदा तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद घ्यावा. क्या बात आहे, लहानपणापासूनच स्वामींची तुझ्यावर कृपादृष्टी आहे. तुझ्या लहानपणीच्या गोष्टी मला बरोबर आठवतात. अच्छा, अशा कोणत्या 3 गोष्टी आठवायच्या तुम्हाला? थारवाला असून दे नाहीतर रिक्षावाला, प्रत्येकाला अगदी हात जोडून आभार मानायचं. अजून एक गोष्ट की अन्नाचा एकही कण तू ताटामध्ये वाया जाऊ देत नाही. आणि जगातील जर प्रत्येक व्यक्तीने असा जर नियम पाळला तर कमीत कमी 500 ट्रक अन्नधान्य लोकांना पुरवता येईल. बरोबर आहे, ऋषिकेश सारखा संस्कारी मुलगा या जगात सापडणार नाही. चला ऋषी, तू दमला असशील ना, तू फ्रेश हो बरं, मी पानं वाढायला घेते. अरे देवा, आता तो ऋषी आलाय, माझ्या डोक्याचा भाजीपाला होणार आहे. ताई, यावर आता उपाय आहे का आपल्याकडे? नाही ना, आता त्याला चांगले 8-10 दिवस आपल्याला सहन करावं लागणार. हां, ए मला ऋषी दादा खूप आवडतो. हा म्हणजे त्याचे आचार विचार संस्कार सगळं वाकडण्यासारखं आहे. ए तुला ना नको तो पुळका त्याचा. आता ऋषी ब्रह्ममुहूर्तावर उठून सगळ्यांच्या झोपेचं खोबरं करेल. ताई दादा, तुम्ही नका टेन्शन घेऊ, वाटलं तर ऋषीला आम्ही आमच्या बरोबर ठेवू. घ्या, उगाच तुम्हाला डिस्टर्ब नको. तुम्हाला ना जे करायचं ते करा, त्याला सांग त्याचं तत्वज्ञान आहे ना त्याच्याकडेच ठेव. मला ना तो आला की भयंकर चिड येते. ताई तू एक विसरतेस, ऋषीच्या आईचे ना आपल्या बाबांवर खूप उपकार आहेत, ते विसरून नाही चालणार अगं. आणि माझ्या मते तर हीच योग्य वेळ आहे त्यांच्या उपकारांची परतफेड करण्याची. बाबा बाबा. येस बेटा. बाबा तुम्ही माझ्यासाठी सुट्टी घेणार होतात ना, तुम्ही मला प्रॉमिस पण केलं होतं. अरे बापरे, सुट्टी? अग बाळा, ऑफिस मध्ये एवढा कामाचा व्याप वाढलाय ना की. अरे हो, तुझे ऋषी काका आलेत ना, त्यांच्या बरोबर जा लॉंग ड्राईव्हला, नंतर गेमिंग झोनला. काय बाबा, किती वेळ टाळतात. बघूया, जा आता तुझा होमवर्क कर, जा जा पटकन पटकन पटकन. येस, हा. अहो त्या विद्वांस वहिनी आहेत ना, त्या मला डॉक्युमेंटरी बद्दल बोलल्या होत्या. हा हा हा, काय झालं त्या डॉक्युमेंटरीच? त्या येत्या गुरुवारी माझा इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहे. असं का? बरं मग. अहो पण तुम्ही तर चाललात परवा पायीवारीला अक्कलकोटला. मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी एकटीच कशी देईन याचं मला जरा टेन्शन आलंय. हो अगं, कशाला घाबरतेस, सुनबाई आहे ना घरात. आपल्या घरात जी उपासना चालते ना त्याबद्दलच विचारणार. आणि मुख्य म्हणजे शुक्रवारी छकुलीचा इंटरनल आहे आणि गुरुवारी तिला सुट्टीच आहे. जर त्यांनी काही विचारलं ना तर फाड फाड उत्तर देऊन मोकळी होईल. हो अगदी खरं, हे मात्र अगदी बरोबर बोललात तुम्ही. स्वामींच्या चरित्राचे अध्ययन करायचे असेल तर त्याचे तत्वस्वरूप जाणून घेणे आवश्यक आहे. स्वामीच प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर तत्व एकमेव अद्वितीय तत्व आहे, हा सिद्धांत जाणणे अनिवार्य आहे. स्वामी कोणी व्यक्ती नाही, देह नाही, त्यांना जन्म किंवा मृत्यू नाही, तर स्वामी स्वामीच आहेत, समर्थ आहेत, परब्रह्म आहे. स्वामी परतत्व आहे, स्वामी अजन्मा आहे, स्वामी अमर आहे. या तत्वास जाणले तरच स्वामी चरित्र लीला समजेल. मनुष्याचा देह, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, दशेंद्रिय, पंचप्राण, पंच उपप्राण या साऱ्या तत्वांना जाणल्याशिवाय स्वामी तत्व जाणणे अवघड आहे. म्हणून या प्रबोधनाचे चिंतन, मनन व अभ्यास करा.
ओंकाराच्या तीन मात्रा अ ऊ आणि म आहे. ओंकाराच्या स्वरूपात प्रकट होण्यापूर्वी परब्रह्म परमेश्वराचे अ या अधिष्ठानाने स्पंदन झाले. अ आकार असून अम हेच अक्षराचे अधिष्ठान आहे. अतत्व जेव्हा ऊर्जेतून प्रकट होऊ लागले तेव्हा यातूनच ऊर्जा तत्वाचा उद्भव झाला. दुसरी मात्रा ऊ म्हणजे उकार होय. हे ऊ तत्व म्हणजेच उमा तत्व आहे. हीच ऊर्जा हीच आदिनाथ शिवाची शक्ती. उमा तत्व ओंकाराचा मेरुदंड असून हा जगाचा प्रथम आविष्कार होय. येथूनच जगाच्या सृजनशील कार्यास प्रारंभ झाला. स्वामींच्या नाभीतून पहिला जीव निर्माण झाला तो म्हणजे ब्रह्मा. या निर्मितीमुळे अज्ञान व मायातत्व निर्माण झाले. भवभय भीती भेद निर्माण झाले. या सर्वांचा नाश केवळ महेश्वरच करू शकता. सर्वात अगोदर जीवाचे भवभय हरण करण्यासाठी भ्रम आणि अज्ञान नष्ट करण्यासाठी महेश्वर प्रकट झाले. हे आनंदमय असून तमोगुणाचे मुख्य तत्व आहे. अज्ञान नष्ट करण्यास ते पूर्ण सक्षम आहे. हे महेश्वर परब्रह्म परमेश्वर निर्गुण निरंकार आहेत. अशा प्रकारे जीवन स्वरूप ब्रह्म ईश्वर स्वरूप चतुर्भुज आणि परब्रह्म परमेश्वर निराकार आत्मलिंग स्वरूप महेश्वर या तीन तत्वांचा आविष्कार झाला. ही तीन तत्वे सत्व रज तम गुणांचे प्रतिनिधित्व करतात. हाच स्वामींचा प्रथम आविष्कार आहे. स्वामींचे कार्य तेव्हापासून चालू आहे. स्वामीच ब्रह्मा, स्वामीच ब्रह्मा, स्वामीच विष्णू, स्वामीच शिवशंकर, स्वामीच सद्गुरु आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई मला तुला सिरियसली काहीतरी सांगायचंय. काय झालं अपेक्षा? तुझी तब्येत बरी आहे ना? नाही ग आई, तसं काही नाहीये. मला सतत काही दिवसांपासून स्वप्नात असं दिसतंय की ऋषी काका महाराजांबद्दल, या ब्रह्मांडाबद्दल, अवचेतन मनाबद्दल आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल खूप साऱ्या गोष्टी सांगतोय. आणि आई तुला माहितीये एक गोष्ट, मला सतत एक माणूस शाळेत जाताना दिसतो. लाइफ इज गुड, युनिवर्स इज परफेक्ट अँड महाराज इज ब्लेसिंग यू. आणि आज सकाळी चक्क मला स्वामी आजोबा अजानबाहू रूपात दिसले. ए आई, हे सगळं काय ग? मला काहीच कळत नाही. अग तू सतत सबकॉन्शियस माइंडमध्ये स्वामी महाराजांचा विचार करत असतेस की नाही, म्हणून हे सगळं तुला दिसतंय. आणि हे सर्व दिसणं म्हणजे स्वामी महाराजांचे शुभ आशीर्वाद आहेत. तू एवढी भाग्यवान आहेस ना की तुला लहानपणापासूनच स्वामींची गोडी आहे. आई माझी खूप इच्छा आहे ग की स्वामी आजोबांना भेटावं आणि त्यांच्यासोबत खूप गप्पा माराव्या. 100% स्वामी महाराज तुझी इच्छा नक्की पूर्ण करणार. खरंच आई? Oh,
रंग माझा या हो, रंग माझा या हो, नामी माझा रंगा हो, कृपेचा रंग घ्या हो, रंग माझा या हो, रंग माझा या हो, नामी माझा रंगा हो, कृपेचा रंग घ्या हो। हे बघ आत्या, हे तू खूप चुकीचं करतेस। तू मला माझ्याच बेडरूम मधून बाहेर काढतेस। आवाज खाली, मोठ्यांशी बोलायची तुझी ही पद्धत नाहीये। मी काय बोलले होते, अपेक्षाच्या रूम मध्ये राहा ना। काय करायची रे तुला एवढी मोठी बेडरूम? आत्या मी 12वीत आहे, मला अभ्यासात डिस्टर्ब होऊ नये ना म्हणून आजोबांनी ही रूम दिली आहे मला अभ्यासासाठी। अच्छा, आणि इथे दररोज माझे मित्रही येतात अभ्यासाला। मित्र? अरे हे तुझे मित्र आहेत ना, घरात धिंगाणा करतात, अभ्यासाच्या नावाखाली नुसता टाइमपास चालतो। तू मला नको शिकूस, समजलंस ना? चल निघ इथून। आत्या मुळात हे घर तुझं नाहीये, तुझं लग्न झालंय, तुझं घर इकडे नाहीये, तिकडे पुण्याला, कळलं? एक अशी कानफडात देईन ना। काय चाललंय, किती हा आवाज, जरा शांत राहा ना, मोठी आहेस ना तू, लहान मुलांशी असं बोलतात। वेदांत, आत्ताच्या आत्ता आत्याची माफी मागायची, मोठ्यांशी उद्धटपणे बोलण्याचे संस्कार दिले तुला। सॉरी। स्वामी अखंड आहेत, स्वामी अविनाशी आहेत, स्वामी अनंत आहेत, स्वामी अजन्मा आहेत, स्वामी अमर आहेत, स्वामी परब्रह्म आहेत, स्वामी परमेश्वर आहेत, स्वामी ओंकार स्वरूप आहेत, स्वामी सच्चिदानंद स्वरूप आहेत, स्वामी त्रिगुणातीत आहेत, स्वामी त्रिगुणरूप आहेत, स्वामी दत्तात्रेय आहेत, स्वामी सभय अभ्यंतर आहेत, हे रहस्य जाणून घ्या। या चरित्राचा प्रारंभ त्रिगुणाने होतो। प्रकृती स्वतः चैतन्यमय असून क्रियाप्रधान आहे, गुणांना धारण करणारी क्रियात्मक अभिव्यक्ती आहे। ही प्रकृतीच ऊर्जेची एक अभिव्यक्ती आहे, अर्थात उमा तत्वाची अभिव्यक्ती होय। यातील मुख्य तत्व रजोगुण आहे, याच रजोगुणाने सत्वगुण व तमोगुणाचा आधार घेतला व सृजनशील प्रकृतीस प्रारंभ झाला। इथेच स्वामींची चरित्र लीला आरंभ आहे। प्रकृती ही आदिनाथांची ऊर्जा आहे। महाराज, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मी नक्की आत्मसात करीन। छकुली, तू इतक्या लवकर उठलीस, ये बस। काय झालं काका, तू कोणाशी बोलत होतास? बाळ, तुला इथे कोण दिसतंय?
स्वामी आजोबा. मग मी त्यांच्याशीच बोलत होतो. काका तू माझी मस्करी करतोस ना. अगं मी तुझी मस्करी का करेन, मी खरं स्वामींशीच बोलत होतो. मग असं असेल तर मलाही स्वामी आजोबांना भेटायचंय आणि त्यांच्यासोबत खूप गप्पा मारायच्या. असं? मग ही गोष्ट लवकरच वास्तवात होणार आहे. खरंच? खरंच. खरंच असं होईल का? हो. अगं स्वामींना तुझ्या मनाचा शुद्धपणा आणि भोळेपणा खूप आवडतो, म्हणूनच स्वामी तुझ्या हातून एक मोठं कार्य करून घेणार आहेत. खरंच? खरंच. ये इथे उभी रा, आपण पाया पडूयात. अरे वा वा वा, क्या बात है जीजू, किती दिवसांनी आलात. हा ऑफिसला निघाला वाटतं. हो, आता जाता जाता छकुलीला शाळेत सोडणार आणि मग ऑफिसला. सासरे बुवा कुठे आहेत? बाबांची अक्कलकोटची 25वी वारी आहे. काका किती दिवसांनी आलात. काका आता मी शाळेतून येईपर्यंत जायचं नाहीये, कुठे आपण खूप मज्जा करू. हो, पण हे तुझ्या आत्त्याच्या मूडवर डिपेंड आहे. पण तुझी आत्या आहे कुठे? अरे बापरे, सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं तर याचं तोंड पाहावं लागलं. झाली का 3 BHK ची सोय? आकांक्षा, अगं काय बोलतेस त्यांच्याशी? नवरा येतो तुझा. त्यांच्याशी असं बोलतात? किती दिवसांनी जावई बापू आलेत आपल्याकडे. जावई बापू, मी तिच्या वतीने तुमची माफी मागते. या बसून बोलू आपण. बरं जिजू, मी निघतो, ऑफिसला जायला उशीर होतोय. संध्याकाळी भेटू, निवांत गप्पा मारू. हा काका, आता मी शाळेतून येईपर्यंत जायचं नाहीये, कुठे, नाही तर मी बोलणार नाही तुमच्याशी. ये छकुली, काय शाळेला जायला उशीर नाही होत? नको तिकडे तुझं प्रेम उतू जाते. चल निघ शाळेत. बर मुद्द्याच, 3 BHK फ्लॅटच कुठपर्यंत आले? माझे प्रयत्न चालू आहेत, पैशाचं जुळाजुळ करतोय. होईल सगळं ठीक, तोपर्यंत तरी घरी चल. मुळीच नाही, तू भिकारी तो भिकारीच राहणार आहेस. जोपर्यंत 3 BHK फ्लॅटची सोय होत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही. अगं पण 3 वर्ष मी खूप सोसलंय. अगं आकांक्षा, काय ही तुझी भाषा, हे तुझं बोलणं तुला शोभतं का? अगं त्या घराला, जावई बापूंना आणि त्यांच्या आईला तुझी गरज आहे, असं वागू नये. तू त्या घरची लक्ष्मीस. तू ते घर सोडल्यापासून त्या घराचे घर पण गेले. आम्ही सगळे तुला खूप मिस करतोय. खरं सांगू, मी तुला मनापासून मिस करतोय. मी माझ्या मतावर ठाम आहे, तू निघू शकतोस. चहा. अक्षय. अरे खूप कामात आहेस का? थोडं मेल्स चेक करतोय. म्हणजे बोलू शकतो ना? हो बोल ना. बाबांना काहीतरी बोलायचंय. अक्षय बेटा. हा. हे बघ, काही गोष्टी आपल्या हातात नसतात आणि कदाचित त्या नियतीलाही मंजूर नसतील. म्हणजे बाबा तुम्ही कसल्या संदर्भात बोलत आहात? हे बघ अक्षय, समृद्धीच या घरामध्ये सून म्हणून यावी असं आम्हाला वाटतंय. आणि समृद्धी तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरात आली असती. पण आई बाबा मला समजेल असं काहीतरी सांगाल का प्लीज? मी आता काय सांगते ते नीट शांतपणे ऐक. हा हो. तुझी आणि समृद्धीची पत्रिका आम्ही आपल्या ज्योतिषांना दाखवली. त्यात असं कळलंय की समृद्धीला कडक मंगळ आहे. काय? आणि त्यामुळे
तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा मृत्यू गटळ आहे. काय? लाइफ इज गुड, युनिवर्स इज परफेक्ट. And Maharaj is blessing you. Don't worry. Be fearless. अगं समृद्धी, अगं काय हे? अगं ऐक, आपलं फॅमिली ज्योतिषांबरोबर बोलणं झालंय. हे बघ, ते कोकणात गेलेत, 3-4 दिवसांनी येणार आहेत मुंबईत. आपण परत भेटू त्यांना आणि नको ते विचार मनातून काढून टाक बरं. आणि हे बघ, आम्हालासुद्धा आनंदच आहे की आणि अक्षयसारखा देखणा आणि स्वामी भक्त जावई आम्हाला मिळणार आहे, हो की नाही ग? तेव्हा आता काळजी करू नकोस ग. आणि आई, खरंच काळजी करू नकोस. आपले स्वामी इतकी नाही, अशक्य ही शक्य करतील स्वामी. काय बरोबर आहे. स्वामी आजोबा, माझ्या आजोबांचा अक्कलकोटचा पायवाटीचा प्रवास सुखरूपपणे पार पडू दे. आजोबा आता 75 वर्षाचे झाले आहेत, त्यांना पायाचा खूप त्रास आहे. हा जिकरीचा प्रवास सुखरूपपणे पार पडू द्या. आजोबा, त्यांना सांभाळून घ्या, त्यांची काळजी घ्या. लाइफ इज गुड. Universe is perfect. And Maharaj is blessing you. अरे 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 अरे, सोड सोड, कोण आहेस तू? सोड मला, सोड. बाळांनो, काय हवंय तुम्हाला? ए म्हाताऱ्या, जे काय सगळं आहे ते काढून द्या आम्हाला. अरे बाळांनो, ही अंगठी आणि ही चेन लग्नात माझ्या आईने दिलेली आठवण आहे रे. अरे म्हाताऱ्या, काढतो मुकड्याने का मार खायचाय तुला? काढ चल. आणि इकडे ते काढ. आणि इकडे ते, त्यात 5-5,500 रुपये असतील, ठेवा तुमच्याकडे. थांबा, माझ्या बायकोने दिलेले काही पैसे आहेत, पर्सच्या आतमध्ये ठेवलेले काही पैसे आहेत, थांबा देतो. ठेवा हे तुम्ही. पहिल्यांदाच असा माणूस गावला, तो स्वतःकडचं सगळंच काढून द्यायला लागलाय. अरे बाळांनो, तुमच्या आयुष्यात काही दुःख कमी आहेत का? तुम्ही खूप दुःख सहन केलं असणार, म्हणून तुम्ही ह्या मार्गाला लागलात. हे माझं भाग्य आहे म्हणून तुम्ही तुमच्या मी तुम्हाला थोडीफार तरी मदत करू शकलो. पण बाबा, तुम्ही कोणत्या गावचे? चाललात कुठं? मी ठाण्याचा, आणि मी माझ्या बापाला भेटायला चाललोय. अरे तू 75 तुझा बाप? अक्कलकोटला चाललोय मी. अक्कलकोट? हो.
मागच्या जन्मेचे माझे काही ऋण होते ते आज फेडले गेले. बाळांनो, तुम्ही धडधाकट आहात. चांगलं काम करण्याची ऊर्जा आहे तुमच्यामध्ये. चांगलं काम करा, परमेश्वर तुम्हाला नक्की साथ दे. बाळ रितेश. येस सर. अरे बिंडोक माणसा, तुला तीन तीनदा बजावून सांगितलं माझ्या भाजीत टॉमॅटो नको. ऑर्डर देताना तुला सांगता नाही आलं. मी त्याला तेच सांगितलं. काय सांगितलं हे? तुझी इच्छा आहे का मी उपाशी राहावा म्हणून? एक काम तुला धड जमत नाही, काय अर्थ आहे काय याला? अरे सचिन शांत हो. काय शांत हो ब्रो? अरे माझा डबा घे, बायकोने जास्त भाजी चपाती दिली आहे, ती शेअर करून खाऊ आपण. हे बघा, तुला शेवटची वॉर्निंग देतोय. चल आपण जेवून घेऊया. चल आजी, ते डॉक्युमेंटरी वाले आलेत. हो. अरे बापरे, अरे तुम्ही एवढ्यातच आलात. मी तुम्हाला म्हटलं होतं ना 12 सुमारास या म्हणून. माझी अजून पूजा उपासना सगळंच व्हायचंय. नाही, मी विचार केला, मी तुमच्याकडे लवकर येते, तुमची जी उपासना आहे ते पण सगळं बघीन, आणि मला 200 अपॉइंटमेंट आहे विले पार्लेला. हो पण माझी पूजा उपासना याच्यामध्ये कसं काय? बघा आजी, प्लीज आजचा दिवस थोडं कॉम्प्रोमाइज करा. तुमचं हे जे काही आहे ते फटाफट उरकून घ्या आणि आम्हाला एक थोडा वेळ द्या, आमचं फटाफट होऊन जाईल. चल राजू, इकडे लाईट ऍडजस्ट कर, तिकडे कॅमेरा हवाय मला. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आहो आजी, तुम्ही हे काय करताय? स्वामी समर्थ महाराज म्हणजे पुरुष ना, आणि तुम्ही चक्क त्यांना साडी नेसवताय. हे त्यांचं आदिमाया स्वरूप आहे, त्या मनातला त्यांच्याबद्दलचा भाव आहे. त्यांनी अनेक भक्तांना वेगवेगळ्या रूपात दर्शन दिलं आहे. कुणाला विठोबाच्या रूपात, कुणाला तुळजा भवानीच्या रूपात, तर कुणाला गायत्री मातेच्या रूपात. त्यांच्यात सर्व देव सामावलेले आहेत, म्हणूनच ते ब्रह्मांड नायक आहेत. बरं बरं, ठीक आहे. तुमचं हे जे काही आहे ते फटाफट उरकून घ्या, आमचा कॅमेरा सेटअप होतोय तोपर्यंत तुमचं हे आवरून घ्या आणि आम्हाला मोजून 15 द्या हो, आमचं फटाफट होऊन जाईल. तुमच्या ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला खूप उशीर होतोय. थोडा वेळ द्या, माझं झालंच आहे. आजी, तुमच्याकडे दुसरी एखादी साडी आहे का डार्क कलर मध्ये, मरून किंवा रेड असं काही? नाही, माझी हीच साडी चांगली आहे. बरं ठीक आहे. हे बघा, मी तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. प्रचिती, तू आणि छकुली मिळून पुढची सेवा उपासना सगळं छान करून घ्या आणि नैवेद्यही दाखवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला, मी आता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. स्वामी आजोबा, जे काही मागच्या काही वेळात झालं ते खूप चुकीचं होतं. त्या डायरेक्टर दीदीचा जो व्यवहार माझ्या आजींप्रती होता तो खूप चुकीचा होता. त्याच्यामुळे माझ्या आजीला खूप त्रास झाला. स्वामी आजोबा, आजी तुमच्याबद्दल असं कोणी बोललेलं कधीच खपवून घेणार नाही हो. पण तरीही ती शांत राहिली व सर्व पचवत होती. स्वामी आजोबा, तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे हो. तुम्ही काय आहे त्याची प्रचिती त्या डायरेक्टर दीदीला मिळालीच पाहिजे.
हॅलो आजी, माझी एक फाईल राहिली आहे तिथे ग्रीन कलरची, तुम्ही बघता का तिथे प्लीज? आहे आहे बाळा, इकडेच आहे फाईल. हो तू कधीही येऊ शकतेस बाळा. दीदी आले. अरे बाळा, नमस्कार आजी. नमस्कार. चकली ही फाईल घेऊन ये बरं. सॉरी आजी, तुम्हाला ह्यावेळी त्रास देते, पण ऍक्च्युली सकाळी गडबडीत माझी ती फाईल इथेच राहून गेली. थँक्यू. माझं सगळं स्क्रिप्ट डिटेलिंग ह्याच्यातच आहे, अशी माझ्याकडे सॉफ्ट कॉपी होती. माझी का माफी मागताय, महाराजांचं घर आहे, केव्हाही येऊ शकता. आजी, सकाळी तुम्ही ज्या मूर्तीला साडी नेसवत होता ती कुठे? कितीच मूर्ती आहे. याच मूर्तीला मी सकाळी साडी नेसवत असताना तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं होत. नाही 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 आजी, ही ती मूर्ती नाहीये, ती स्वामीची मूर्ती होती. ही देवीची मूर्ती आहे ना इथे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. असं करा, थोड्या वेळासाठी डोळे बंद करा बरं. बर, अगं माझी पुस्तकं राहिली आहेत खालच्या ड्रॉवर मध्ये, ती घ्यायला आलो होतो. पुन्हा पुन्हा या बेडरूम मध्ये येण्याचे बहाने नको शोधूस. एकदाच काय घ्यायचं तर घे आणि चल निघ इथून. तू ना एक नंबरची भांडखोर आहेस. काय सतत काही ना काही नवीन कारण लागतात तुला भांडायची. हो का? अगं आकांक्षा, वेदांत तुझ्या अंगा खांद्यावर खेळलाय, कसं बोलतेस तू त्याच्याशी? अगं आई जरा, ए तुझं झालं असेल तर निघ इथून. अगं आकांक्षा, मला जरा मुद्द्याचं बोलायचंय. बोल. आई, मी या घरासाठी काही नाही काय केलंय ना. हो. सचिनला अल्युमिनियमचा बिझनेस करायचा होता, तेव्हा मी 21 लाखाची मदत केली आहे ना. हो. माझ्या मनाविरुद्ध तुम्ही सांगितलेल्या मुलाशी मी लग्न केलंय ना. हो. मग मला सुद्धा आता स्वतःसाठी काहीतरी करायचंय. काय करायचंय? मला 50 लाख हवे आहेत. 50 लाख? बापरे. तुला काय समजायचं ते समजग. सचिनला मदत केली त्याची परतफेड म्हणून समज, नाही तर या घरासाठी हिस्सा मागते ते समज. पण मला हवे आहेत. अगं पण तुझं लग्न झालंय ना. माझं लग्न? माय फुट. जोपर्यंत तो 3 BHK फ्लॅट घेत नाही तोपर्यंत मी त्याच्याकडे जाणार नाही. बर, आता बाबा वारीहून आले ना की मग आपण या विषयावर बोलू. येस, हे घ्या हे घ्या, गरम चीज पाव पॅटीस हे घे. थँक्यू. चकुली थोडस दे. हे घे आजी, बघ. अगदी थोडं, बस बस. तुला आवडतं ना आपण दोघी खाऊ? चालेल. काय दादा, कस झालंय? तिला दे ना. काका, चीज पाव पॅटीस तर खूप टेस्टी आहे. थँक्यू. सेजवान वडा एक नंबर. आणि हा काकाने बनवलेला चीज बटाटा वडा कमाल आहे. अरे हो, कालच आई मला बोलत होती तुला 18 प्रकारचे बटाटे वडे येतात. तुझ्या कल्पना शक्तीला सलाम. थँक्स ताई फॉर युअर कॉम्प्लिमेंट.
कसं काय सुचतं रे तुला? लहानपणी तू ना एक नंबरचा ढ होतास. असं बोलू नाही. स्वामींनी तुझ्यावर काय अशी जादू केली की तू एवढा क्रिएटिव्ह झालास? कसं आहे ना, आपली कल्पनाशक्ती अवचेतन मनावर अवलंबून असते. अवचेतन मन हा काय ढोमल्याचा प्रकार आहे? अवचेतन मन म्हणजे आपलं सबकॉन्शियस माइंड. आता रात्री झोपताना आपल्याला कळतं की आपल्याला खूप गाढ झोप लागणार आहे, त्याच वेळीस आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये चांगले थॉट्स फीड करून आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी परमेश्वराकडे मागून घेऊन आपण आपल्या निगेटिव्ह थॉट्सवरती मात करू शकतो. परमेश्वराने जर आपल्याला सगळ्यात मोठी देणगी कुठली दिली असेल ना, तर ते म्हणजे आपलं डोकं, आपली बुद्धिमत्ता. बट अनफॉर्च्युनेटली आपण तिचा वापरच करत नाही. आता आपल्या माइंडच्या पॉवरला दोन भागात विभाजलं जातं, चेतन म्हणजे कॉन्शियस माइंड आणि अवचेतन म्हणजे सबकॉन्शियस माइंड. आपल्या कॉन्शियस माइंडमध्ये क्रिएटिव्हिटी, लॉजिक, आपल्या इच्छा, प्लॅनिंग, ड्रीम्स या सर्व गोष्टी जे जागृत अवस्थेत आपण करतो त्या येतात. आता हेच बघ ना, आपण जेवायला बसलोय, तू मोबाईलही बघतेस, रिप्लायही देतेस, हे सर्व कॉन्शियस माइंड म्हणजेच चेतन माइंड करतंय. आणि कॉन्शियस माइंड ब्रेनचा फक्त 5% भाग आहे अँड इट्स प्रोसेसिंग स्पीड इज 40 bits per second. आणि दुसरीकडे आपल्या हॅबिट्स, सेन्सेस, बिलीव्स, मेमरीज, फिलिंग्स आणि अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या ऑटोपायलट मोडवरती चालूच असतात. फॉर एक्झाम्पल, आपल्या डोळ्यांची उघडझाप, श्वास घेणे, आपल्या हृदयाचे ठोके, या सर्व गोष्टी सबकॉन्शियस माइंड कंट्रोल करतो. अँड सबकॉन्शियस माइंडचा 95% भाग आहे आपल्या ब्रेनवरती अँड इट्स प्रोसेसिंग स्पीड इज 40 million bits इन्फॉर्मेशन पर सेकंड. म्हणजेच सबकॉन्शियस माइंडची ताकद लाखो पटीने जास्त आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड एवढं पॉवरफुल आहे की आपल्या शरीरातील 50 trillion सेल्सला विदाउट ब्रेक 24 तास ते कंट्रोल करू शकतं. म्हणजेच आपल्या सबकॉन्शियस माइंडची पॉवर अद्भुत, असीमित, अनंत आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड प्रत्येक गोष्टीला स्टोअर किंवा रजिस्टर करत जातं आपल्या प्रोग्राममध्ये. बऱ्याचदा लहानपणापासून आजूबाजूच्या घटनांमुळे किंवा परिवारामुळे, मित्रांमुळे आपलं सबकॉन्शियस माइंड निगेटिव्ह होत जातं. म्हणूनच बऱ्याचदा आपलं सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडला सपोर्टच करत नाही आणि ज्या गोष्टी आपण करू शकतो त्या आपल्याला करता येत नाही. म्हणूनच आपला सक्सेस रेशियो फक्त 5% असतो. आपलं सबकॉन्शियस माइंड जवळजवळ 50 trillion सेल्सला कंट्रोल करतो. म्हणूनच आपल्या मनातील सर्व स्वप्न साकारण्यासाठी 95% सबकॉन्शियस माइंडला ऍक्टिव्ह करणं खूप गरजेचं आहे. आपल्याला आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग बदलणंही खूप गरजेचं आहे. रात्री झोपताना आपल्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडमधलं कनेक्शन तुटतं आणि तीच ऑटो हिप्नोसिसची अवस्था ज्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी अवचेतन मनामध्ये टाकू शकतो आणि त्या तिथेच लॉक होतं. सबकॉन्शियस माइंड या सर्व विचारांमध्ये रात्रभर असतो आणि रोज असं केल्यामुळे सबकॉन्शियस माइंडमध्ये आधीच्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आपण पॉझिटिव्ह गोष्टींनी हळूहळू बदलू शकतो. आता सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडच्या प्रत्येक योजनेला साथ देऊ लागतो. असं केल्यामुळे आपल्या कॉन्शियस माइंडची पॉवर 5% शंभर टक्क्यांपर्यंत जाते. या निरंतर अभ्यासाने आपले जीवन, आपली आजूबाजूची परिस्थिती आणि संभावना बदलायला लागतात. पण एक सांगू का, या गोष्टींचा आहे ना निरंतर अभ्यास करायला, तर वर्षानुवर्ष साठलेल्या निगेटिव्हिटीला बाहेर काढायला थोडा वेळ तर लागणारच ना. हा उपाय म्हणजे रामबाण उपाय आणि असं केल्यामुळे आपणच आपल्यातील अपग्रेडेड व्हर्जनचा शोध लावतो. Oh,
लाइफ इज गॉड, यूनिवर्स इज परफेक्ट, एंड महाराज इज ब्लेसिंग यू. बी फियरलेस व्हेन महाराज इज विद यू. बी फियरलेस मैन. यस. कृपा बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मला वारंवार आठवतो. किती सुंदर दिवस होते ते. सर्व कसं अगदी अगदी छान आणि सुरळीत सुरू होत. ते क्षण आठवले ना की अजूनही मन अगदी भरून येत. पण अशा काही अनिष्ट गोष्टी घडल्या की माझी कृपा माझ्यापासून दुरावली. कॅन यू ब्रीफ मी एक्झॅक्टली व्हॉट इज द इश्यू विथ युअर रिलेशन्स? कृपाचं तुझं काही भांडण झालं होतं का? नाही नाही, भांडण वगैरे असं काहीच नाही. म्हणजे अशा काही गोष्टी घडल्या ज्या तुम्हाला आणि जगाला पटणारच नाहीत. खरं सांगू, मला या ट्रॉमॅटिक सिच्युएशन मानसिक धक्क्यातून लवकर बाहेर यायचंय. नक्की काय झालं ते स्पष्ट मला सांगाल, म्हणजे मला त्याच्यावर काय उपाय करता येईल. हो सर, कृपाच्या अंगात दोन आत्मा संचारतात. व्हॉट? हो सर, तिच्या सावत्राईचा आत्मा आणि राजस्थानच्या राजकुमारीच्या बॉडीगार्डचा आत्मा तिच्या अंगात संचारतो. सावत्राईचा आत्मा अंगात संचारतो तोपर्यंत ठीक आहे, पण त्या बॉडीगार्डचा आत्मा तिच्यामध्ये संचारला की माझं काही खरं नसतं. कृपा कृपा अक्षरशः मला भिंतीवर उचलून किंवा कपाटावर उचलून फेकून देते. ओ आय सी, रिअली इट्स क्रिटिकल. पण या संपूर्ण गोष्टीवर मात करण्यासाठी तुला मी एक टेक्निक सांगेन, ते तू नीट ऐक, नीट समजून घे. ते टेक्निक आहे 369. 369? हो, 369. 369 हा डिव्हाइनचा इन्व्हर्सल कोड आहे आणि ही सगळी परमेश्वराची उत्पत्ती आहे. आपल्या सनातन धर्मात याचा उल्लेख सुद्धा आहे. तुला माहितीये संपूर्ण विश्व म्हणजे एनर्जी आहे. तू म्हणजे एनर्जी आहे, मी म्हणजे एनर्जी आहे. ह्याच्यातला 3 आकडा म्हणजे एनर्जी, पूर्ण विश्वातली एनर्जी. 6 म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि 9 म्हणजे व्हायब्रेशन्स. तर 369 ही टेक्निक्स तू कधी वापरायचीस, याची प्रॅक्टिस कधी करायचीस, हे आता तू नीट ऐक. मी तुला सगळं हे नीट सांगणार आहे. जर तू याचा वापर सायंटिफिकली नीट केलास ना, तर तुला निश्चित यश मिळेल. ठीक आहे, पण हे एक्झॅक्टली तुम्ही हे सगळं कशाबद्दल बोलताय? म्हणजे ही प्रॅक्टिस मी कधी करायची? ऐक, तुला जे आयुष्यात हवंय ना, त्याचं अफर्मेशन तू बोलायचं. तुला जी गोष्ट हवी हवीशी वाटते ती तू पॉझिटिव्हली बोलायचीस. म्हणजे उदाहरणार्थ, कृपाचं माझं मिलन झालेलं आहे, कृपाचं माझं मिलन झालेलं आहे, असं तो 3 वेळा ब्रह्ममुहूर्तात, 6 वेळा आफ्टरनून म्हणजे माध्यानी आणि 9 वेळा संध्याकाळी म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी. तुला मी एक्झॅक्टली एक्सप्लेन करतो. आता तू मन लावून ऐक. सकाळी ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या 4 घडी आधी सुरू होतो. 1 घडी म्हणजे 24 मिनिटं, 2 घडी म्हणजे 48 मिनिटं आणि 4 घडी म्हणजे 96 मिनिट. आधी ब्रह्ममुहूर्ताचा काळ हा 48 मिनिटासाठी असतो, म्हणजे 2 घडी. तुला तर माहितीच आहे 2 घडी म्हणजे 48 मिनिटं. पुढे आपण 48 बायफर्गेट केलं तर 4 + 8 = 12. पुढे 12 पण जर ब्रेक केलं तर 1 + 2 म्हणजे 3 होतात. 3 ही एनर्जी आहे, म्हणून सकाळी 3 तू अफर्मेशन्स करणार, कारण यावेळी
कॉस्मिक एनर्जीज खूप हाय असतात. अरे करून तर बघ, नक्कीच चमत्कार होणार. आता आयुर्वेदाप्रमाणे आफ्टरनून म्हणजेच दुपारी त्याला माध्यान्न असं म्हणतात. ही वेळ म्हणजे सूर्योदयानंतर 10 घडी. आता तुला माहिती आहे, 1 घडी म्हणजे 24 मिनटं आणि 10 घडी म्हणजे 240 मिनटं, म्हणजे 4 तास. आता 240 जर आपण ब्रेक केलं तर 2 + 4 + 0 = 6. तर तू 10 वाजता 6 वेळा अफर्मेशन्स बोलशील. असं करून तो लॉ ऑफ अट्रॅक्शनची फ्रिक्वेन्सीला मॅच करत आहे. आता आपण संध्याकाळबद्दल बोलूया. याला उत्तम संध्या असं म्हणतात आणि ही वेळ सूर्यास्ताची 1 घडी आधी आणि सूर्योदयानंतर 3 घडी नंतर असते. तर सूर्योदयानंतर 3 घडी म्हणजे 72 मिनटं. आता तर 72 मिनटाला जर डिवाइड केलंस तर 7 + 2 = 9 आणि हा 9 नंबर म्हणजे व्हायब्रेशन्स. तुला एक उदाहरण देतो. समज सूर्योदय 6 वाजता आहे तर ब्रह्ममुहूर्त 4 घडी आधी सुरू होणार, म्हणजे 4:24. 96 मिनिट्स आधी तू 3 वेळा अफर्मेशन्स सूर्योदयाच्या आधी 48 मिनटं आधी बोलणार. आफ्टरनूनला जी वेळ आहे ती 10 घडी नंतर, म्हणजे 10 वाजता तू 6 वेळा. आणि सूर्यास्ताची जी वेळ आहे त्याच्या 1 प्रहर किंवा 3 प्रहर नंतर 9 वेळा तू बोलशील. हे बघ, तुला थोडं पंक्चुअल राहायला लागेल. यासाठी तू कॅलेंडर डाउनलोड कर आणि रोज नियमानं सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळा लक्षात ठेवून ब्रह्ममुहूर्तात, माध्यान्हकाळी आणि संध्याकाळी असं 3, 6 आणि 9 वेळा कर. आणि तू उद्यापासून असं 36 दिवस करणार आहेस. यश तुला निश्चित मिळेल. अरे महाराजांची कृपा आहे तुझ्यावर, सर्व गोष्टी नीट होणार आहेत. सर 1 मिनिट. हा बोला. तुला माहित आहे ना, परवा तुझे बाबा वारीहून येत आहेत. येताना तू बाबांना आवडणारी काजू कतली घेऊन ये, ते सुद्धा प्रशांत कॉर्नर मधूनच. बाबा परवा अक्कलकोटच्या वारीहून येत आहेत. प्रशांत कॉर्नर मधूनच आण. हो, कळलं आई. मी बाबांची आवडती काजू कतली प्रशांत कॉर्नर मधूनच घेऊन येणार. बरं आई, मी आत्ता तू सांगितलेला लाईफ कोच कडे आलो आहे. नाम जोशी सर, त्यांच्याचकडे मी आत्ता. मी तुला नंतर फोन करतो. बरं. हा गुड मॉर्निंग अपेक्षा. गुड मॉर्निंग काका. तू सकाळी उठून हे काय करतोस? ध्यान. आणि सकाळी नाही बरं का, ब्रह्ममुहूर्तावर. ब्रह्ममुहूर्त? ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? मी बऱ्याच वेळा ऐकलाय हा शब्द. ब्रह्ममुहूर्त ही 24 तासातील एक महत्वाची वेळ. ही वेळ पूजा साधनेसाठी, मेडिटेशन किंवा
आपल्या मनातल्या चांगल्या गोष्टी व्हाव्या म्हणजे अफर्मेशन्स मॅनिफेस्टेशनसाठी उत्तम वेळ आहे. ब्रह्ममुहूर्ताला टाइम ऑफ युनिव्हर्स किंवा ब्रह्माची वेळ म्हणतात. ही वेळ सूर्योदयाच्या 96 मिनिटाआधी सुरू होते आणि 48 मिनिटं सूर्योदयाच्या आधी संपते. या वेळात कॉस्मिक एनर्जी खूप हाय असल्यामुळे आपल्याला भरभरून ब्लेसिंग मिळतात आणि चमत्कारिक अनएक्सपेक्टेड इनक्रेडिबल गोष्टी व्हायला लागतात. आयुर्वेदाच्या अभ्यासानुसार प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात 3 प्रकारचे दोष असतात, वात, पित्त आणि कफ. या 3ही गोष्टींचा संबंध कालचक्राशी आहे. म्हणजेच सूर्योदयापासून सकाळी 10 वाजेपर्यंत कफाची वेळ, तसंच सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत पित्ताची वेळ आणि दुपारी 2 ते सूर्योदयापर्यंत वाताची वेळ. हा पॅटर्न संध्याकाळीही असतो. म्हणजेच संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 10 पर्यंत कफाची वेळ, तसेच रात्री 10 ते पहाटे 2 पर्यंत पित्ताची वेळ आणि रात्री 2 ते सकाळी 6 पर्यंत वाताची वेळ. आणि ब्रह्ममुहूर्ताची वेळ सकाळी वाताच्या कालावधीतच असते आणि या कालावधीत आपलं मन स्थिर असल्यामुळे आपण मेडिटेशन केलं तर त्याचे फायदेही खूप चांगले मिळतात. आपण स्वतःला डिस्कवर करतो, स्वतःला ओळखू लागतो, आपलं कॉन्शियस जागं होतं. या वेळेत जर आपण मेडिटेशन केलं ना तर आपलं सबकॉन्शियस माइंड खूप ॲक्टिव्ह असल्यामुळे त्याचे रिझल्ट्सही आपल्याला खूप चांगले मिळतात. आई, आजही तुम्ही खूप रोमॅन्टिक आहात. बाबांना नारळाची बर्फी आवडते आणि नारळाची बर्फी करताना तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य म्हणजे बाबांसाठी असलेलं काय काय ग. आई, लाजताय तुम्ही. खरं सांगा, तुम्ही तुमच्या तरुणपणी खूप रोमॅन्टिक होता ना. सडूचा फोन आला आता. ए सडू, हा तुझा भिकारडा अप्रोच आहे ना, तोच मला नकोसा झालाय. आता काय झालं हिला? कोणत्या भाषेत सांगू रे तुला? जोपर्यंत तू 3 BHK फ्लॅट घेत नाही ना, तोपर्यंत तुझ्या घरी मी पाऊलही टाकणार नाही. अग माझी चकली, हे काय ग, काय चाललंय तुझं? तू आणि तुझ्या मैत्रिणी ना नुसत्या धिंगाणा घालताय. अग आत्या. आता काय तुझं? अग आत्या, मी लहान असताना. लहान असताना? आता काय मोठी झाली? अग तसं नाही ग, मी लहान असताना म्हणजे 5-6 वर्षाची असताना तेव्हा तर सांगते, तू मला मठात घेऊन जायची, तिकडे एक गोष्ट लिहिलेली असायची, कोणतेही कारण असो रागवू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा, त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, हे तुम्हाला सतत सांगायची. ही गोष्ट मी आत्मसात करायला लागली. आता तू सांगितलेल्या या गोष्टींपासून तू स्वतःलाच वंचित करून घेतेस असं नाही वाटत का तुला? आजोबा, आम्ही सर्वांनी तुम्हाला खूप मिस केलं. आई साहेब, आम्ही तुम्हा सर्वांना खूप मिस केलं बर का. दादा, सर्व सेवेकरी वाट पाहतात तुमची. आता स्वामी माय मैफिल आपली रंगलीच पाहिजे. हो हो हो, नक्कीच. पुढच्या आठवड्यात 1 तासाचं प्रवचन आहे, ते झाल्या झाल्या रंगवूया आपली मैफिल. श्री स्वामी समर्थ, सर्वांना नमस्कार. आपण सर्व स्वामी मार्गाला लागलोय. आपली स्वामींवरती खूप निष्ठा, श्रद्धा आणि गोडी आहे, त्यामुळे आपण निरनिराळी व्रत
अनुष्ठान आणि पारायण करतो. आपण स्वामी मार्गाला लागतो कारण आपल्याला आपल्या मनाचं, शरीराचं आणि आत्म्याचंही शुद्धीकरण करायचं असतं. बऱ्याचदा आपण संकल्प, अनुष्ठान, पूजा अर्चा सर्व करतो पण स्वतःचं शुद्धीकरण करायला विसरतो किंवा ते होत नाही. कारण ते करणं सर्वात जास्त गरजेचं आहे. आपल्या शुद्धीकरणासाठी शरीरातल्या सर्व चक्रांबद्दल जाणून घेणे खूप गरजेचं आहे व आपल्याला त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरात 109 चक्र आहेत. त्या 109 चक्रामधून मुख्य आहे 12 चक्र आणि ह्या 12 मध्ये पुन्हा आहेत 9 आणि या सर्वात अतिमहत्वाचं आहे ते 7 चक्र. चक्र म्हणजे जिथे आपल्या सर्व नसा आणि नाडी एक झालेले असतात. हे 7 चक्र शरीरात कुठे असतात ते सांग. पहिले आहे मूलाधार चक्र, ज्याचा रंग लाल असतो आणि जे गुप्तांगाजवळ असते. शरीराचे गुदद्वार आणि लिंग ह्याच्यामध्ये हे चक्र असते. ह्या चक्राचे जेव्हा असंतुलन होते तेव्हा मूत्राशयाच्या आजारांना तोंड द्यावे लागते. या चक्राची देवता आहे श्री गणेश. दुसरे चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र, त्याचा रंग आहे भगवा. हे नाभीजवळ असते. हे स्थान असंतुलित झाले असता पोटाचे अनेक विकार सुरू होतात. या चक्राची देवता आहे भगवान श्री विष्णू. तिसरे चक्र आहे मणिपूर चक्र, त्याचा रंग आहे पिवळा. त्याचे स्थान आहे नाभीच्या थोडे वर पाठीच्या मणक्यावर. ह्याचे असंतुलन झाल्यास मधुमेह, बद्धकोष्ठता, अल्सर असे अनेक विकार जडतात. ह्या चक्राचे दैवत आहे भगवान शिवशंकर. चौथे चक्र आहे अनाहत चक्र, त्याचा रंग आहे हिरवा. ह्याचे स्थान आहे हृदयाच्या स्थानी. ह्याचे असंतुलन झाल्यास छातीचे आजार, श्वासाचे आजार, उच्च रक्तदाबाचे आजार होतात. त्याची देवता आहे रुद्रदेवता म्हणजेच भोळाशंकर. त्याच्या पुढे पाचवे चक्र आहे विशुद्ध चक्र, त्याचा रंग निळा. स्थान आहे घशाजवळ. हे चक्र असंतुलित झाले असता अनेक प्रकारचे ज्वर आणि थायरॉइड सारखे आजार होतात. त्याची देवता आहे श्री दुर्गा देवी म्हणजेच माता पार्वती. सहावे चक्र आहे अज्ञा चक्र, त्याचा रंग आहे गडक निळा. त्याचे स्थान दोन भुवयांच्या मध्ये. ह्या चक्राला अतिशय महत्वाचे परमस्थान आहे. भारतीय संस्कृतीत स्त्री पुरुष कपाळाच्या दोन भुवयांच्या मध्ये तिलक लावतात, त्यामुळे हे चक्र जागृत होते. परंतु हे चक्र असंतुलित झाले असता डोकेदुखी, अर्धशिशी, ताणतणाव यासारखे आजार जडतात. आता पाहूया सातवे चक्र. हे आहे सहस्त्रकारम चक्र, त्याचा रंग आहे जांभळा आणि स्थान आहे डोक्याच्या टाळूजवळ. ह्याचे असंतुलन झाले असता मानसिक अस्वस्थता, चक्कर येणे यासारखे आजार होतात. हे चक्र परब्रह्माशी जोडले गेले बर का. तुम्ही जर पाहिले असेल एखाद्या ऋषी मुनीच्या फोटोत त्याच्या डोक्याभोवती एक विशिष्ट आभा मंडल म्हणजेच एक वेगळाच उजेड तयार झालेला दिसतो, ते म्हणजे हे चक्र जागृत झालेले असते. या सर्व चक्रांबद्दल तुम्हाला कळाले. आता आपल्याला या चक्रांवर काम करायचंय. पुढच्या महिन्यापासून आपण इथे वर्ग चालवणार आहोत, तर ज्यांना इच्छा आहे त्यांनी या वर्गासाठी त्यांनी लवकरात लवकर आपली नावं रजिस्टर करायची आहेत. सर्वजण येणार ना? आपली खूप दिवसांची इच्छा होती ना की आपली स्वामीमय मैफिल रंगली पाहिजे. चला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ श्री
साहेब जरा बघा ना दोन्ही पत्रिका. हे बघा, मी तुमच्या दोन्ही पत्रिका बघितल्या. मुलीच्या पत्रिकेत कडक मंगळ आहे आणि मुलाच्या पत्रिकेत मंगळ नाही आहे, त्यामुळे हे लग्न होऊ शकत नाही. आणि जरी हे लग्न झालं तरी 6 महिन्यांच्या मुलाचा मृत्यू अटळ आहे. जे विधिलिखित आहे ते टाळता येत नाही, त्यामुळे तुम्ही हे लग्न करण्याच्या भानगडीत पडू नका. अहो जरा बघा, जरा दोन्ही जमतात का बघा जरा. नाही, ते मला जमणार नाही बाबा. पास ना आता. आताच तुम्ही वारीवरून आलात आणि आता परत माझ्या आणि अक्षयसाठी मदुराईला जाल? नको ना बाबा, प्लीज. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि प्रयत्न करणाऱ्याला परमेश्वर नक्कीच साथ देतो. नाही, मी पुढच्याच आठवड्यात मदुराईला जाऊन येतो. मदुराई ना बेटा, ते तामिळनाडूमध्ये आहे आणि मदुराई भारताची सांस्कृतिक राजधानी आहे. आणि तिकडचा परोठा आणि करी डोसा एकदम फेमस आहे बरं का. महत्त्वाचं म्हणजे तिकडे 100% कॉटनच्या सुनगडी साड्या मिळतात. तुझ्यासाठी एक आणणार आहे बरं का मी. चल चल, तो अभ्यास कर. बघा काहीतरी जरा जमतंय का. बाळा उठ, तुला खूप कार्य करायचं आहे. चकुली, काय झालं बाळा? हा काय ग, का घाबरलीस एवढी? काका तुला काय सांगू, मला काही दिवसांपासून विचित्र स्वप्न पडत आहे की महाराज माझ्या स्वप्नात येऊन सांगतात, हे बाळा तुला खूप कार्य करायचे आहे, तुला खूप प्रश्नांचे निरसन करायचे आहे. हे बाळा तुला खूप कार्य कर.
करायचं आहे. तू घाबरू नकोस, तू ये, बस बस घाबरू नकोस. अगं हे खूप चांगले संकेत आहेत. मी तुला काय म्हणालो होतो, स्वामी तुझ्या हातून खूप मोठं कार्य करून घेणार आहे, ही त्याची सुरुवात आहे. आणि तू अजिबात घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आई बाबा, तुम्हाला 100 वेळा सांगून सुद्धा तुम्ही माझ्या महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताय. अगं आकांक्षा, कुठल्या गोष्टी बद्दल बोलतेस तू? मला ना बिझनेस करायचा आहे, मला 50 लाख रुपये हवे आहेत. अगं बाळा, आई माझी समजूत काढण्यापेक्षा आहे ना माझे हक्काचे पैसे दे आणि मला माझा व्यवसायाचा मार्ग मोकळा कर. पण तुझ्या नवऱ्याला? बाबा तुम्ही त्याच्या डिंग्या मारणं बंद करा. तुम्ही सांगितलेल्या त्या मुलाशी लग्न करून माझ्या आयुष्याची अधोगती सुरू झाली आहे. उगाच मी तो दुबईचा जॉब सोडला आणि इकडे आले आणि तुम्ही त्या भिकारड्या परिवारात माझं लग्न लावून दिलं. आकांक्षा, आपला स्वामी परिवार आहे, तुला हे बोलणं शोभतं का? हे आपले संस्कार नाहीये बाबा. या संस्काराच्या गोष्टी माझ्या समोर करू नका. देवाला आणि सचिनला मी माझ्या सेव्हिंग्स मधून खूप मोठी आर्थिक मदत केली आहे, त्यामुळे आता बस पुढच्या 10 दिवसात मला माझ्या हक्काचे 50 लाख रुपये हवे आहेत. बापरे. आजोबा आजोबा आजोबा, मला सतत काही महिन्यांपासून एकच स्वप्न येत आहे. कसलं स्वप्न आई साहेब? आजोबा, माझ्या स्वप्नात ऋषी काका ब्रह्मांडाबद्दल आकर्षणाचा सिद्धांत कसा काम करतो, तसेच कधी कधी माझ्या स्वप्नात स्वामी आजोबा सांगतात, ए बाळा उठ, तुला खूप कार्य करायचे आहे, तुला खूप प्रश्नांचे निरसन करायचे आहे. आई साहेब, किती सुंदर स्वप्न आहे हे. हे महाराजांकडून मिळालेले शुभ संकेत आहेत. महाराजांना तुमच्याकडून काहीतरी मोठं कार्य करून घ्यायचंय बरं का? आणि सगळे गुण माझ्या आईचेच तुमच्यात आहेत बघा. आणि तुमच्या रूपानेच माझ्या आईने पुनर्जन्म घेतलाय बाळा. मला नेहमी वाटते माझ्या आईचा अपमृत्यू झालाय आणि तिचे कार्य पूर्ण करण्यासाठीच तुमचा जन्म झालाय. काका. बोल छोकुली. काका, काकूची खूप आठवण येते ना? हो ग बाळा, तिची आठवण तर रोज येते. काका तुला एक गोष्ट सांगू? काकू लवकरच बरी होऊन या घरात येणार आहे. बर काका, महत्वाच, आपण दोघ काकूला भेटायला जाऊया का? आता कस तू अगदी माझ्या मनातलं बोललीस.
लावू शकते का हो? होय. स्वामी आजोबा, मी तुम्हाला बऱ्याच वेळा रिक्वेस्ट केली आहे की तुम्ही मला माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींबरोबर लॉंग ड्राईव्हला, गेमिंग झोनला, वॉटर पार्कला आणि आईस्क्रीम खायला न्यायचं आहे. नक्की नक्की नेणार. अरे अरे ऐका, हे पेढे घ्या आणि ऋषीचं अभिनंदन करा. अभिनंदन? हा, कशाबद्दल? सांगते ना. अरे ऋषिकेशचं अपॉइंटमेंट लेटर आलंय स्वित्झर्लंड वरून. सिम्फनी ऑफ वर्ल्ड सीज ही जगातली सर्वात मोठी क्रूज शिप कंपनी आहे ना, तिथे हेड शेफ म्हणून अपॉइंटमेंट झालंय बेट्याचं. अभिनंदन ऋषी. थँक्यू. क्या बात आहे, तुझ्यावर तर महाराजांची असीम कृपा आहे. ऋषी तुझं खूप खूप अभिनंदन आणि तुला खूप खूप आशीर्वाद. आम्ही तुझ्यापेक्षा वयाने कितीही मोठे असलो ना, तरी स्वामींच्या साधनेत ना तुझ्यापेक्षा लहानच आहोत. म्हणतात ना, महाराजांना मनापासून शरण जाता आलं पाहिजे, जे मला कधी जमलंच नाही बाबा. मनासारखं झालं तर महाराजांचे धन्यवाद, नाहीतर महाराजांना रामराम, एवढंच जमतं आम्हाला. महाराजांनी आपल्याला दिलेली एक विलक्षण शक्ती आहे, ते म्हणजे आपलं मन. आता मी जे काही बोलतोय किंवा तुम्ही जे काही ऐकताय हे तुमचं जागरूक मन आहे, पण आपण आहे ना आपल्या 95% सबकॉन्शियस माइंडचा वापरच करत नाही. बट आय एम रिअली लकी की मी माझ्या आईबाबांमुळे माझ्या सबकॉन्शियस माइंडचा वापर ध्यान आणि साधनेमुळे करू लागलो. माझे बाबा आहे ना नेहमी म्हणायचे की व्हॉट एव्हर युअर माइंड कन्सिव्ह्स इट कॅन बी अचीव. पण बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्यात आहे ना एक एस्केपिस्ट पलायनवादी दृष्टिकोन वापरतो आणि महत्वाची गोष्ट न करण्यात तर आपली PhD आहे. आणि स्वामींनी दिलेल्या एवढ्या मोठ्या अनमोल गोष्टीचा आपण अनादर करतो आणि कुठली गोष्ट करू शकलो नाही किंवा आपली इच्छा नसली तर आपण काय म्हणतो, ही स्वामींचीच इच्छा. मी जेव्हा हॉटेल मॅनेजमेंटसाठी एनरोल केलं ना, त्या क्षणाला मी एका इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी कंपनीमध्ये काम करतोय हे स्वप्न मी माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फीड केलं आणि बघा आज रिझल्ट तुमच्या समोरच आहे. स्वामी आजोबा तुम्ही किती क्यूट आहात. तो आणि तू सुद्धा खूप क्यूट आहेस. बरं स्वामी आजोबा, तुम्हाला इंग्लिश बोलते येते का हो? अगं या सृष्टीतील प्रत्येक निर्मिती ही माझीच तर आहे ना ग. माझी आई मला नेहमी सांगते की तुम्ही या संपूर्ण सृष्टीचे चालक आणि मालक आहात. म्हणूनच तुम्हाला ब्रह्मांड नायक म्हणतात ना. बरं आजोबा, तुम्ही मला प्लीज इंग्लिश मधून बोलून दाखवाल का? शुअर. युअर वर्स्ट एनिमी कॅनॉट हार्म यू ॲज मच ॲज युअर ओन अनगार्डेड थॉट्स. समटाइम्स वेन लाईफ हिट्स यू विथ अ ब्रिक यू जस्ट रिअली हेट युअर सेल्फ. यू हेट युअर सेल्फ फॉर लेटिंग पीपल हू हॅव डन यू रॉंग इन टू युअर लाईफ. You hate yourself for what you did in the past, which caused your life to go sideways. You just cannot forget yourself. You feel sad, upset, and angry. You just keep thinking about this over and over. However, having gone through a struggle, you realize that sometimes you can be your own worst enemy. You can choose to blame yourself for what's gone wrong, or you can forgive yourself and move on. Dwelling on such thoughts can create self-harm and delay healing. To be able to heal, you need to accept the circumstances, forgive yourself and your mistakes, and move on. Always remember, you and you are your worst enemy and not anyone or anything outside. Just accept
Who are you? As of now, as it is, just accept whatever has happened till now, as it is. Just move on. Life is awesome. अरे बाप रे स्वामी आजोबा, तुम्ही इंग्लिश एकदम फाडफाड बोलता हो. बरं आजोबा, तुम्हाला एक विचारू? विचार ना. आजोबा, माझे आई बाबा आजी आजोबा काका काकू किंवा आपल्या मठात येणारे अनेक सेवेकरी हे सगळे तुमचे निस्सीम भक्त आहेत, पण तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यांना न दिसता मलाच कसे दिसता? कारण तू खूप साधी भोळी निरागस आहेस आणि या सर्व षडरिपूंपासून तू खूप दूर आहेस. आणि षडरिपू म्हणजे काम क्रोध मोह मत्सर, या सगळ्यांपासून तू खूप दूर आहेस. तुझा भोळेपणा साधेपणा मला खूप भावतो ग. बरं आजोबा, एक रिक्वेस्ट आहे. मला कळलंय हा तुझ्या मनातलं. तुला आणि तुझ्या मित्रमैत्रिणींना घेऊन लॉंग ड्राईव्हला जायचंय, थीम पार्क आणि गेमिंग झोनला जायचंय, बरोबर ना? आपण नक्की जायचं. इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स, समजलं? ओके. हे प्रेझेंटेशन झाल्यावर आपल्याला लगेच निघायचंय लॉंग ड्राईव्हला. बापरे, आज रविवार असून असे कुठले प्रेझेंटेशनचे काम सुरू आहे? ही खुर्ची कशी रिकामी? काही नाही बाबू, मीच बसली होती, आता सुटली. बरं का बाबू, सगळ्यांना आज मी माझ्या घरी काम जाणार आहे. सगळ्यांच्या आई बाबांची परमिशन काढली आहे. तुमची परमिशन नाही आता छोटी नाही देते. ठीक आहे, तू आहेस ना तर मला कसलीही काळजी. आजोबा, आमची एक इच्छा आहे हो. बोला, काय तुमच्या मनात चाललंय बोला. तुम्ही प्लीज आमच्यासाठी छान छान कपडे घालणार का? म्हणजे टी शर्ट जीन्स वगैरे वगैरे. का, काय झालं काय माझ्या वेशभूषेला? अग, माझी वेशभूषा तर अख्ख्या जगाला आवडते. नक्की घाले, बस ओके ओके. काळजी करतेस पुन्हा पुन्हा एकाच विषयावर बोलून त्यावर तोडगा निघणार आहे का? तू फक्त स्वतःला त्रास करून घेतेस. माझ्या मेलीचं नशीबच फुटकंय. अगं, एकदा नाही दोनदा ब्रेकअप झालाय माझा. आणि ज्याच्यावर बितते ना त्यालाच समजतं ब्रेकअपचं दुःख काय असतं ते. दीदी, बऱ्याचदा आपणच शेण खाल्लेलं असतं आणि स्वतःच्या चुकांवर पांघरून घालून दुसऱ्यांची निंदा करणं हा आपला स्वभावच बनलेला असतो. जर दीदी तू स्वतःचं आत्मपरीक्षण केलंस
तर तुझे सुख तुझेच डोळ्यासमोर उभे राहतील. दीदी, आता हे जर प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर आपल्या आयुष्याचा प्रवास सोपाच होऊन जाईल. दादा, लाईट चालू आहे. दादा, तू बरेचदा इलेक्ट्रिसिटीचा दुरुपयोग करतोस. गरज नसताना तुझ्या रूमचं लाईट, पंखा सगळंच सुरू असतं. तू आहे ना, जास्त बडबड करू नकोस. राहिला असेल चुकून चालू. दादा, तू इलेक्ट्रिसिटीच काय, तर ब्रश करताना पूर्ण वेळ नळ सुरूच असतो आणि अंघोळ करताना शॉवर देखील चालू असतो. ब्रश करताना 1 लिटरच्या ऐवजी 4 लिटर आणि अंघोळ करताना 10 लिटरच्या ऐवजी 15 ते 20 लिटर पाण्याचा दुरुपयोग करतो. पुरे झालं हा, तुझा शहाणपणा आणि तत्वज्ञान बंद कर. बर आई, मला आहे ना वाढदिवसानिमित्त माझ्या मित्रांना समर्थ डिवाइन फूड मध्ये पार्टी द्यायची आहे, तर मला आहे ना 3000 रुपये लागणार आहे. 3000 रुपये? अरे बाबा म्हणालेत ना वाढदिवसाच्या आदल्या दिवशी देतो म्हणून. अगं, ते कामाच्या नादात विसरतात म्हणून तुला रिमाइंड केलं. अरे दादा, ज्या श्रीमंत मित्रांचे पोट ऑलरेडी गच्च भरलेले आहेत त्यांना ट्रीट देऊन काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा जर तू त्या सिग्नल स्कूलच्या गरजू विद्यार्थ्यांना केक व पेस्ट्री नेऊन दिल्यास तर त्यांना खूप आनंद होईल. किंवा जर मुलींच्या अनाथालयात तुझा वाढदिवस साजरा केला तर त्यांचे तुला भरभरून आशीर्वाद मिळतील. अरे, आशीर्वादापेक्षा आपल्या आयुष्यात दुसरे कुठलेच मोठे धन नाही. अशा प्रकारे व्यक्त होताना मी तिला कधीच बघितलं नाही. हो ना. दादा, 1-2 हप्त्यात स्वामींच्या पादुका येतील दर्शन असली. बर. नाही म्हणलं तरी 4-5 हजार लोक तरी येतील दर्शन असली. या टायमाला स्वामींच्या पादुकांच्या दर्शनाचा कार्यक्रम एकदम धनक्यात व्हायला हवा. वा 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 वा, क्या बात है. अरे पण आपली ही जागा आहे ना, पादुकांच्या दर्शनासाठी कमी नाही पडणार. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे म्हणा, पण ते थांबा थांबा, काही काळजी करू नका. माझा एक मित्र आहे श्रीपाद कारखानीस, आपण त्याला विचारू. तो राममार्ती रोडला राहतो तोच का? तो मी ओळखीचा आहे माझ्या. त्याचा एक पुतणे डेव्हलपर आहे, त्याच्याकडे भला मोठा सुसज्ज असा हॉल आहे. आपण त्याच्या पुतण्याला रिक्वेस्ट करायला सांगू आणि 4 ते 9 या वेळात हॉल मिळवण्यासाठी विनंती करू. म्हणजे काय होईल, त्यांच्याकडून छोटी मोठी सेवा होईल आणि आपल्या 1000 भक्तांना स्वामींच्या पादुकांचं दर्शन होईल. लई बेस्ट आयडिया आहे. आम्ही तो हॉल पाहिलाय, लई लांबलाचा खालाय माहितीये का. म्हणजे स्वामींच्या पादुकांच्या दर्शनाची सोय लई भारी होईल माहितीये का. मग लवकरात लवकर त्या कारखानी साहेबांशी बोलून घ्या, म्हणजे पुढच्या तयारीला लागायला. बरं, अगदी बरोबर. लय बारी, त्या निमित्तानं चहा घेऊ. गारवत आहे. मारा फोन छे, 2 मिनिटमां आव्यो. हॅलो हॅलो, बोलो, શું વાત છે, ફોન ક્યુ કિયા? अरे बाबा, जाधव का पेमेंट रिलीज मत करना, थोड़ा लटका के रखना उसको. सर, वो उनका हक का पैसा है, काफी टाइम से फॉलो कर रहे हैं. सर, पेमेंट रिलीज कर लो ना जल्दी. अरे मालिक मैं हूं या तू, जितना बोला उतना ही करना. रख दे फोन, यूजलेस. काका, स्वामींची शिकवण आहे, दिल्याने मिळतं आणि ज्याचा त्याचा हक्काचं त्याला मिळायलाच पाहिजे. जर आपण दिल्याची भावना ठेवली तर स्वामी आजोबा आपल्याला भरभरून देतात. हॅलो, पहिली मेरी बात सुन, ये देख वो जाधव का पेमेंट तुरंत रिलीज कर देना, अभी के अभी. काय अहो, तुम्हीच तर 1 मिनिटापूर्वी बोलला ना की पेमेंट नाही रिलीज करायचं. देख, वो बात छोड़ दे, अभी मैं जो बोला वही करना, तुरंत रिलीज कर देना उसको. हे बघ, आधी पेमेंट रिलीज करून टाक, ही स्वामींची शिकवण आहे. साहेब, आपले पटेलकडे 3 कोटी 70 लाख रुपये अडकले होते ना, तुम्ही त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल केला, पण कॅश ट्रान्झॅक्शन असल्यामुळे
आपल्याकडे काही पुरावा नव्हता. पण हे कसं शक्य आहे? अहो साहेब, मी तेच तर सांगायचा प्रयत्न करतोय. चक्क पटेलच्या माणसानी ती पूर्ण रक्कम आता ऑफिसमध्ये आणून दिलेली आहे. स्वामी, स्वामी हे काय दिलं आहे? हे सगळं माझ्या समजण्या पलीकडचं आहे. जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. जोशी दादा जोशी दादा, तुमची ना दे ना अपेक्षा माताजीनं रूप छे. अहो अहो अहो, तिने मला दिल्याने भरभरून मिळत हे स्वामीची शिकवण सांगितली काय? मला पटली काय? आणि नागे स्वामींनी मला प्रचिती दिली. अहो माझे गेली कित्येक वर्ष अडकलेले 3,69,00,000 रुपये मला आजच मिळावेत. अहो मी कोर्टात केसही हरलो होतो, तरी जोशी दादा हे सगळं माझ्या समजण्याच्या पलीकडचं आहे. सगळी स्वामींची कृपा आहे. स्वामी समर्थ. शांत हो. हॅलो. नमस्कार, मी मिसेस पोतनीस बोलते. मिसेस पोतनीस? अहो एन इंटरनॅशनल स्कूलची प्रिन्सिपल बोलतीये. प्रिन्सिपल? हो मॅडम. येस मॅडम, गुड आफ्टरनून. नेत्राक्षी बरी आहे ना? अहो रिलॅक्स, मी तुमच्याशी नेत्राक्षीच्या प्रोग्रेसबद्दल बोलायला फोन केला आहे. पण तुम्हाला माहिती आहे ना नेत्राक्षीचा काय प्रॉब्लेम आहे? अहो मी तुम्हाला हेच सांगण्यासाठी फोन केला आहे की नेत्राक्षी इज डुईंग एक्स्ट्राऑर्डिनरी वेल इन अकॅडमिक्स. इनफॅक्ट तिचं ह्या वर्षीचं प्रेझेंटेशन तर कमालच आहे. तुम्ही जर का शाळेत येऊन भेटलात तर खूप बरं होईल. येस, माझ्या टीचर्सनाही तुमच्याशी काही बोलायचं आहे. इनफॅक्ट आज तुम्ही शाळा सुटायच्या आत आलात तर बरं होईल. हो मी येते. हं चल निघूया. Oh my god. Everything will be fine. Universe is with you because Varaj is blessing you. Oh. Yes. Be fearless. आपल्या स्कूल मध्ये आपण पहिली ते दहावीच्या मुलांना अकॅडमिक्स व्यतिरिक्त वेगळ्या विषयांवरती पीपीटी आणि प्रेझेंटेशन करायला प्रोत्साहित करतो. प्रत्येक वर्गात 4-5 डिव्हिजन्स आहेत आणि प्रत्येक वर्गातून आपण एक प्रेझेंटेशन फायनल करतो. तुम्हाला ऐकून खूप आनंद होईल की ह्या वर्षी 3री वर्गातून आपण नेत्राक्षीचं प्रेझेंटेशन फायनल केलं आहे. तिने जो विषय निवडला आहे तो खूपच वेगळा आहे, क्वांटम फिजिक्स. खूप अनकन्व्हेन्शनल आहे. तुम्हाला हेच विचारायचं होतं की तुम्ही तिला मदत केली का प्रेझेंटेशन बनवायला? नाही हो मॅडम, इनफॅक्ट मी ही पहिल्यांदाच ऐकते क्वांटम फिजिक्स. ती आणि तिची मैत्रीण काहीतरी तयारी करत होते हे नक्की. इनफॅक्ट तिच्या अभ्यासातली गोडी, तिचा उत्साह, तिचं बॉडी लँग्वेज, तिचा परफॉर्मन्स खूपच वाढत चाललाय. आणि तिने प्रेझेंटेशन तर इतकं सुंदर केलंय की आम्ही स्वतः सगळे शॉक झालो की हिने इतकं सुंदर प्रेझेंटेशन कसं केलंय. आणि प्रश्न असा आहे की हे प्रेझेंटेशन प्रेझेंट कोण करणार? म्हणूनच तुम्हाला तातडीने बोलवून घेतलं आहे. इतकं सुंदर प्रेझेंटेशन कोण करणार? नमस्कार मॅडम, मी नेत्राक्षीची मावशी चिपळूणला राहते. इफ यू डोंट माइंड कॅन आय स्टडी दिस एंटायर प्रेझेंटेशन? आणि तुमची जर परमिशन असेल तर नेत्राक्षीच्या वतीनं मी हे प्रेझेंटेशन करू का? वा छान, दिस इज अ ग्रेट आयडिया, द बेस्ट ऑप्शन. हे प्रेझेंटेशन येत्या 18 दुपारी 2 होणार आहे. ओके, थँक्यू मॅडम.
स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम समर्था। मी आहे तुमची नात तुम्ही माझे आजोबा। स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम समर्था। मी आहे तुमची नात तुम्ही माझे आजोबा। झुकून मस्तक तुझ्या पावली नाम घेते तुझे माऊली। स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम समर्था। मी आहे तुमची नात तुम्ही माझे आजोबा। स्वामी निरंतर माय माझी अशी कुठे न पाहिली। जीव लग माझे सख्या सोबती तुम्ही आशीर्वाद तुम्ही सावली। स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम समर्था। मी आहे तुमची नात तुम्ही माझे आजोबा। मी आहे तुमची नात तुम्ही माझे आजोबा। अशी सावली प्रेमाची ही सदा असा विडोई। तुमच्या या प्रेमात आम्हाला सतत राहू दे ऋणी आजोबा सतत राहू दे ऋणी। स्वामी ओम स्वामी ओम स्वामी ओम समर्था। मी आहे तुमची नात तुम्ही माझे आजोबा। स्वामी तुम्ही माझे आजोबा। आम्हालाही आशा होती की मदुराईचे ज्योतिषी काहीतरी मार्ग सुचवतील, हो की नाही ग? हो ना। मला तर आता एका गोष्टीची भीती वाटते। अक्षय आणि समृद्धी दोघे एकमेकांमध्ये खूप गुंतलेत, आता त्यांचं कसं होईल? तुम्ही स्वामींचे खूप मोठे भक्त आहात ना, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा ना। कळकळीची विनंती करते हो मी। बॅग दे मला। काळजी नसावी, स्वामी आजोबा दोघांची ही पत्रिका बदलणार आहेत। चल, काय बोलते? छकुलीच्या मुखातन ही वाक्य निघाली आहेत ना, म्हणजे स्वामींनीच आपल्याला प्रत्यक्ष संकेत दिलेत। याच्या पुढचा मार्गही छकुलीच सांगेल। नीलम, अगं नीलम, छकुलीला आण बरं बाहेर। ए बाळा, तू मगाशी एक फार छान वाक्य बोललीस, हो आम्हाला जरा एक मार्गदर्शन कर ना। हो, पत्रिका बदलणार म्हणजे नक्की काय होणार ग, पटकन सांग ना। थांब थांब, जरा धीर धर, तिला तिच्या परीने बोलू दे। हो सांग। अहो आजी, हे सर्वे ग्रह स्वामी आजोबांचे नोकरच आहेत। ते सर्वे ग्रह स्वामी आजोबांच्या चरणांशीच असतात। आत्या आणि मामासाठी एक छान उपाय आहे। तुम्ही दोघं पुढचे 3 महिने एकमेकांना न भेटता दुर्गा मातेचा लग्नाचा मंत्र म्हणायचा आणि श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 6 लाख जप पूर्ण करायचा। आजोबा, तुम्ही स्वामी आजोबांची साधना कधीपासून करायला लागलात? आणि महत्त्वाचं, जो मी आता पुढचा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे त्याचं उत्तर तुम्ही मला द्यायचं आहे। हा आई साहेब, मी आजपर्यंत तुमच्यापासून काही लपवलं आहे का? आजोबा, मी ऐकून आहे की तुम्ही जेलमध्ये 9 महिने होतात। 9 महिने 9 दिवस आणि 9 तास मी जेलमध्ये होतो। आज ही योग्य वेळ आली आहे। या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुला कळायलाच हवीत। साधारण 36 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। मी नोकरी करता करता इलेक्ट्रिक आणि हार्डवेअर ॲप्लायन्सेसचा बिझनेस सुरू केला। त्यासाठी मी बाजारातून कर्जही घेतले। मला आशा होती की हा बिझनेस खूप चालेल, पण त्याच्या अगदी विरुद्ध झालं। लोक रोज पैसे मागण्यासाठी घरी येऊ लागले। पैशांची खूप चणचण निर्माण झाली। शेवटी तुझी आजी, आत्या, काका आणि दोन्ही आत्या यांना सासूबाईंकडे सोडलं आणि निर्णय घेतला की गाणगापूरला जाऊन जलसमाधी घ्यायची। अगं, माझे आजोबा सांगायचे की गाणगापूरला भीमा आणि अमरजा नदीचा संगम होतो, आणि हे पण ऐकून होतो की तिथे पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्यावर
आपली बॉडी देखील सापडत नाही. मी लहानपणी ऐकलेल्या गोष्टीचा विचार करून गाणगापूरला एसटी बसने प्रस्थान केले. रात्रीची वेळ होती आणि ड्रायव्हरने अन्न छत्राजवळ भोजनासाठी बस थांबवली. मीही विचार केला, चला जलसमाधी घ्यायचीच आहे तर शेवटचं भोजन करून घेऊया. मी पहिल्यांदाच अक्कलकोटच्या पावनभूमीत पाय ठेवला आणि अन्य छत्रामध्ये जेवायला बसलो. अचानक माझे लक्ष एका वाक्याकडे गेले. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे पाहिल्यानंतर माझे अष्टभाव जागृत झाले. मी रडू लागलो आणि अचानक मला एक आवाज ऐकायला आला, खुदकुशी करने का ख्याल मन से निकाल दो. खुद की इज्जत के बारे में मत सोचो. अरे जिसकी कोई इज्जत ही नहीं वो बेइज्जत कैसे हो सकता है. जाओ अपने बीवी बच्चों को संभालो, सब ठीक होने वाला है. हम गया नहीं जिंदा है. हे वाक्य ऐकल्यानंतर मला अचानक पैशाने भरलेल्या बॅग दिसू लागले. माझ्या जगण्याची एक नवीन उमेद निर्माण झाली. भोजन झाल्यानंतर अक्कलकोटलाच मी एका सुनसान मार्गावरून जाताना मला एका व्यक्तीने भेट दिली आणि खडसावून सांगितले, अरे माझ्या बापाने तुला उत्तर दिले, घाबरायचं नाही, छाती ठोकून जगायला शिक, कर्मवीर बन आणि सर्व संकटावर मात करायला शिक. ज्या गावाने तुला इज्जत दिली नाही ते बेइज्जत करणारे तुला कोण. विजय तुझा निश्चितच आहे. महाराजांच्या सेवेत आलास, खडतर प्रवास संपलाच म्हणून समज. बापरे आजोबा, काय जबरदस्त अनुभव आहे. अगं पुढे तर आई, ज्या व्यक्तीने हे वाक्य सांगितले ना ते दुसरे तिसरे कोणी नसून ते साक्षात आपले धनकवडीचे शंकर महाराज होते. वा आजोबा, खूपच छान. पण आजोबा, तो जेलचा किस्सा काय आहे. अगं आपल्या मठात रोज गर्दी वाढायला लागली. प्रत्येक गुरुवारी 2500-3000 लोक मठात येऊ लागले. तेव्हा आपल्या एरियातील एका राजकीय व्यक्तीने उदो उदो होण्यासाठी व त्याचा सत्कार समारंभ आपल्या मठात होण्यासाठी त्याच्याबद्दल मी सगळं चांगलं सांगण्यासाठी तो मला भरीस पाडू लागला. पण मी त्याला नकार दिला तेव्हा त्याने माझ्या विरुद्ध कट रचला. मठात अनिष्ट गोष्टी घडतात असा खोटा गुन्हा दाखल केला, त्यामुळे मला जेलमध्ये सुद्धा जायला लागले. मी जेव्हा जेलमध्ये गेलो त्याच वेळेस मला जाणवले की त्यामागे महाराजांचेच काहीतरी संकेत आहेत. जेलमध्ये भरपूर कैदी माझ्याकडून महाराजांच्या गोष्टी ऐकू लागले, नामस्मरण करू लागले, त्यांच्या मनात परिवर्तन होऊ लागले आणि बऱ्याचशा कैद्यांच्या मनात जगण्याचा सकारात्मक बदल होऊ लागला. आजोबा, तुमची स्टोरी तर एकदम सॉलिड आणि फिल्मीच आहे. हा बोल मुळे. अरे माझ्या घरी अर्जंटली जरा येतोस का तू आत्ता. हो काही महत्वाचं बोलायचं आहे, ये ना जरा. ओके ओके ठीक आहे, आलो आलोच. अरे जोशी, तुझी स्वामींवर निश्चम भक्ती म्हणून मी तुला काही महत्वाची गोष्टी सांगण्यासाठी बोलवलंय. अरे पण झालं तरी काय. अरे काय सांगू तुला माझी कर्म कहाणी आणि स्वामींच्या लीला. अरे माझ्या मुलीला 4 स्टेजचा कॅन्सर झाला होता. मी आणि माझी बायको पूर्णपणे कोसळून गेलो होतो. आम्हाला काही सुचत नव्हतं. नातेवाईकात जसं कळलं ना तसं एक एक नातेवाईक तिला बघून येऊन जाऊ लागले. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नव्हता. अरे पण तू डॉक्टरांना दाखवलंस का आणि डॉक्टर काय म्हणाले. असे आजार आपल्याला कळत नाही, असल्या रोगाचं निदान डॉक्टरच करतात. हे बघ तिचे रिपोर्ट.
पण ही स्वामी भक्ती पात्र खरी. अरे यात आता भक्तीचा काय संबंध आला? अरे माणसाच्या जीवनात भक्ती, श्रद्धा आणि सबुरी हेच महत्वाचं आहे. एक दिवस ही अशीच फोटोजवळ बसली होती आणि स्वामींना म्हणाली, स्वामी काय टाकलं तुम्ही माझ्या पदरात? माझ्या मुलीला तुम्ही कॅन्सर दिलात ना, आता उपाय सुद्धा तुम्हीच सांगा. आणि तिच्याकडनं चुकून मोबाईल मधलं एक बटन दाबलं गेलं, युट्यूब चॅनल वर कॅन्सरचा उपाय सांगू लागलं. आम्ही तो उपाय तीन तीनदा ऐकला, वाचला आणि स्वामींवर श्रद्धा ठेवून दुसऱ्या दिवशी त्याचा अंमल करायला ठरवलं. काय तुला सांगू, अरे एक वर्षाच्या आत माझी मुलगी स्वामींच्या कृपेने डॉक्टरांच्या औषधाने 90% बरी झाली. अरे पुन्हा जेव्हा तिचे रिपोर्ट काढले, डॉक्टरांकडे सांगायला गेलो ना, तेव्हा डॉक्टर थक्क झाले. ही सगळी किमया स्वामीची, हिच्या भक्तीची आणि स्वामीच्या लीलेची आहे. बाप रे, हा तर मोठा चमत्कारच झाला. अरे होय ना, म्हणजे स्वामी निश्चितच आपल्या भक्तांना मार्ग दाखवतात. अरे म्हणून तर स्वामी म्हणतात ना, हम गया नहीं जिंदा है, हम गया नहीं जिंदा है, हम गया नहीं जिंदा है. आपल्याकडे स्वामींच्या पादुका येत आहेत. स्वामींच्या दर्शनासाठी तू जर सभागृह दिलेस, आपल्याकडून देखील स्वामींची सेवा होईल. सेवा केव्हा हवाय सभागृह? साधारणतः संध्याकाळी 4 ते 9:30 पर्यंत लागेल. आणि मुख्य म्हणजे जवळपास 4 ते 4,500 लोकांना स्वामींच्या पादुकाच्या दर्शनाचा लाभ होणार आहे. मग प्रसादाची व्यवस्था तुम्हीच करणार? अर्थातच. मग साधारण 40,000 होतील, डिस्काउंट कट करू. हे बघा काका, अहो 4 वाजता पादुका येणार म्हणतात आहे, तर 3 वाजता आम्हाला हॉल रिकामा करून द्यावा लागेल की नाही? हा, आणि आपला दुपारी 3 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत 60,000 रुपये भाडं होत. मी ते यांना 40 मध्येच दिला ना, 20,000 रुपयाचा डिस्काउंट दिला, नॉट अ स्मॉल अमाऊंट. काय आणि हे बघा काका, तुमच्या म्हणण्यावरून मी यांना डिस्काउंट दिला, ओके? नाही तर आय एम अ प्युअर बिझनेसमॅन, कम ऑन, माय ईच ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व्स मनी, ओके? आणि मी तसाही नास्तिक माणूस आहे. सेवा वगैरे हे जे तुम्ही करता ना, ते माझ्याच्यानी होत नाही. सेवा या शब्दाचाच मला तिरस्कार आहे. ठीक आहे, तुम्ही ॲडव्हान्स जमा करून हॉल बुक करू शकता. थँक्यू. अहो आई, हे तुम्ही काय बोलताय? मला पूर्ण खात्री आहे, कृपा लवकर बरी होणार आहे. ते तर 100% आहे काका आणि काकू. तुम्ही पुढचे 45 दिवस दोघांनी 11 वेळा स्वामींचा माला मंत्र, आनंदनाथ महाराजांनी रचलेले गुरुस्तवन स्तोत्र आणि दत्तबावणी यांचे पठण करायचे आहे. अरे देवा, सॉरी हा, तुला तातडीने बोलवायला लागलं. अरे पण तुझी बायको आहे ना, ती आउटिंगला गेली आहे मैत्रिणींच्या सोबत. अरे बाळा, आमचे पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत की आमच्या मुलीने तुझ्याबद्दलचा गैरसमज, तिरस्कार मनातून काढून टाकावा. ती थोडी तापट आहे, स्ट्रेट फॉरवर्डही आहे, पण तितकीच प्रेमळी आहे बरं का. मामा,
हाँ बोल। तुझ्या आणि आत्याच्या प्रॉब्लेम साठी एक छान सोल्यूशन आहे। अच्छा मामा, तुला असं वाटतं का की आत्याशी व्यवहार करताना तुझ्याकडून चूक झाली आहे? हो अपेक्षा, टाळी कधी एका हाताने वाजत नाही, माझ्याकडून देखील खूप चुका झाल्या। तुझ्या आत्याने माझ्या बिझनेससाठी खूप मदत केली आहे। माझा बिझनेस स्थिर होऊ शकला नाही, पण रागाच्या भरात तुझ्या आत्याला मी वाटेल ते बोललो, याची मला खंत आहे। तू काहीतरी सोल्युशन बद्दल बोलत होतीस। मामा मी यावर तुला एक तोडगा सांगते। माझ्यावर जीवघेणे हल्ले झाले, अक्षरशः 7-8 फुटावर ना माझ्यावर गोळ्यांचे हल्ले झाले आणि तीन वेळा मला कोणीतरी धक्का मारला आणि मला साक्षात स्वामींची प्रचिती झाली। साहेब, स्वामींनीच हे सगळं केलं,
स्वामिनीच आहे सगळं केलं. मी तुम्हाला वचन देतो की आजपासून मी माझं संपूर्ण आयुष्य स्वामी चरणी अर्पण करतो. मी स्वामींना अर्पण केलं. स्वामी काय सांगून जातो माझी एक विनंती आहे सर, मला लवकरात लवकर अक्कलकोटला घेऊन चला. अक्कलकोटला घेऊन चला हा पादुकांचा सोहळा आपण मोठ्या थाटात उत्साहात साजरा करूया. आणि आणि आधीच्या चुकीबद्दल क्षमस्व क्षमस्व. आणि मला हा सोहळा पार पाडण्यास अनुमती द्यावी हीच विनंती. अरे बोल आबा, एवढ्या तातडीचा फोन केलास. अरे मोठं संकट कोसळलंय. अरे तो बच्चू दादा. बच्चू दादा? अरे तो लहान मुलांचं अपहरण करून खंडणी मागणारा. अरे पण हे कधी घडलं आणि तू पोलिसांना कळवलंस का? अरे 2 दिवसापूर्वीच ही घटना घडली. त्या बच्चू दादाने त्याने 24 तासात 5 लाखाची मागणी केली आणि त्याने धमकी दिली होती की पोलिसांना कळवाल तर तुमच्या नातवाचे काही बरे वाईट होईल. आणि माझ्या मुलाने नेमकी तीच चूक केली, पोलिसांना कळवलं. आणि बच्चू दादाला पोलीस तक्रारीची भडक लागली आणि आता त्याचं फोन येणंही बंद झालंय. अरे बाबा काही काळजी करू नकोस तू, आपले महाराज सगळे व्यवस्थित करतील. अरे महाराजांची तुझ्या परिवारावर कृपादृष्टी आहेच आणि महाराज तुझं ऐकतात रे. आणि 2 दिवस झाले पोटात अन्नाचा एक कण गेला नाही आणि मला भीती आहे की माझ्या नातवाचे काही बरे वाईट तर झाले नसेल ना रे. माझा नातू सुखरूप घरी परत यावा म्हणून तुम्ही महाराजांना साकडं घालाल का रे? हे बघ हा फोन ना स्पीकरवर आहे आणि घरातले सगळे ऐकतायत. 100% आपला पिंटू परत येणार आहे. तू बजरंग बलीचा कट्टर उपासक आहेस ना, प्रार्थना चालू ठेव. अरे थांब थांब, छकुरी मला काहीतरी सांगतीये, तुला नंतर 2 मिनिटांनी फोन करतो. ओके आजोबा एक सांगू. आई साहेब तुमच्याकडून योग्य उत्तराचीच अपेक्षा आहे आम्हाला. हे बघा आजोबा, आबा आजोबा व त्यांचे पूर्ण परिवार हनुमानाचे कट्टर उपासक आहे, तर त्यांना सांगा की उद्या पहाटे म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून पुढचे 24 तास हनुमान चालीसाचे पठण सुरू ठेवावे. म्हणजे 24 तासात परिवारातील एका तरी सदस्याने ते पठण सुरू ठेवावे. हॅलो. हा अरे मी काय सांगतो ना ते नीट ऐक. आबा पिंट्या आला पिंट्या, आबा पिंट्या आला पिंट्या.
येस ताई, बोल. अगं छोटीच्या प्रेझेंटेशनचंच काम चालू आहे, काळजी करू नकोस अजिबात. मला माहिती आहे ग, पण उद्याचं काय? उद्या? उद्या मी पहाटे 5:30 दरम्यान निघणार आहे मुंबईसाठी. ड्रायव्हर अरेंज झालाय, त्याच्या प्रायव्हेट कारने येणार आहे. काही काळजी करू नकोस, प्रेझेंटेशनच्या आधी मी 1 तास पोहोचेन. बर. हो ताई, ठरल्याप्रमाणे मी अगदी वेळेवर निघाली आहे बघ. हो 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 अग, सगळी तयारी एकदम उत्तम झाली आहे बघ. छोटीचं प्रेझेंटेशन एकदम दणदणीत होणार आहे बघ. ताई, इथून पुढे शॉर्टकट आहे, थोडासा कच्चा रस्ता आहे, पण आपल्याला 9-10 किलोमीटरचा फरक पडेल. अरे पण आपण वेळेवर पोहोचू ना, ते महत्त्वाचं. ताई अजिबात काळजी करू नका, आपण 1/2 तास आधीच पोहोचू. ओके. लवकर लवकर चला आता. नका काळजी करू मॅडम, आपण टायमिंगवर पोहोचू. अरे काय काय, मला पोहोचायचंय तिथे वेळेवर. लवकर पोहोचू, लवकर पोहोचू. अरे अरे, आता गाडीला काय झालं? काही नाही ताई, कधी कधी होतो असा प्रॉब्लेम, टायरचा थोडा प्रॉब्लेम आहे. मी अजिबात काळजी करू नका. काय? अरे यार, या गाडीला काय झालं आता? आत्ताच होयचं होतं का सगळं? काय चाललंय काय? मॅडम, इथे 2-3 किलोमीटरवरच एक मॅकॅनिक आहे, मी पटकन त्याला जाऊन घेऊन येतो. अरे डोंबल्याचं मॅकॅनिक, तुला काय अक्कल आहे की नाही? तुम्ही अशी गाडी टुरिस्टसाठी वापरता? मी तुमच्यासाठीच मोठी गाडी घेऊन आलोय. मी तुम्ही काळजी करू नका, मी पटकन जाऊन येतो. कसली मोठी गाडी आणि काय, कधी आणणार आता तो बोलावून? आलो 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 आलो. बाप रे, मला आता माहिती नाही कधी येईल हा आणि मी कधी पोहोचेन. शे, मगाशी गुगल मॅप प्रमाणे 70 किलोमीटर दाखवत होत, कधी पोहोचणार मी? स्वामी, तुम्ही माझी कसली कठीण परीक्षा बघताय. गाडी अशा ठिकाणी बंद पडली की जिथे साधी फोनलाही रेंज नाहीये. मी जर वेळेवर प्रेझेंटेशनसाठी पोहोचले नाही ना,
तर छोटीने केलेल्या पूर्ण मेहनतीवर पाणी फिरेल आणि तिला मानसिक त्रास होईल तो वेगळाच. अगं काळजी नको करू, येईल ती. थांब जरा दोन मिनिट. मॅडम मॅडम, 5 मिनिटात निघू आपण. Good afternoon. I am Vaijayanti Joshi. I am going to present on behalf of Netrakshi Paranspe. My topic is quantum physics. Law of attraction हे एक वेगळं विज्ञान आहे ज्या माध्यमातून या अनंत ब्रह्मांडाच्या अनंत शक्तींशी कनेक्ट होऊन आपण आपली स्वप्न साकार करू शकतो. पण त्यासाठी स्वतःवर विश्वास, निश्चित लक्ष, निरंतरता, लॉ ऑफ व्हायब्रेशन्स आणि लॉ ऑफ ऍक्शनची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला या ब्रह्मांडाचं रहस्य समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला एनर्जी, फ्रिक्वेन्सी आणि व्हायब्रेशन्सच्या रूपात विचार करायला हवा. लॉ ऑफ व्हायब्रेशन्सला तुम्ही एका ओळीत समजू शकता. या पृथ्वीवर सर्व काही ऊर्जा आहे आणि ऊर्जाच सर्व काही आहे. क्वांटम फिजिक्स प्रमाणे सर्व काही लिक्विड गॅस किंवा सॉलिड फॉर्म मध्ये आहे. ती पार्टिकल्स मधून बनलेली आहे आणि पार्टिकल्स बनतात ऍटम पासून. ऍटमचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. आणि ते ऍटोमिक स्ट्रक्चर म्हणजे मॅटर आणि एनर्जी. या ब्रह्मांडाची प्रत्येक गोष्ट एक एनर्जी आहे आणि हीच एनर्जी सगळीकडे ट्रॅव्हल करते. या एनर्जीला व्हायब्रेशन्स म्हणतात. याच व्हायब्रेशन्सला वेव्स असंही म्हणतात. ही व्हायब्रेशन्स प्रत्येक गोष्टीत असतात, भलेही ती गोष्ट स्थिर असू देत. अशा गोष्टी जे आपण पाहू शकत नाही, ऐकूही शकत नाही, त्याच्यामध्येही या एनर्जीचे व्हायब्रेशन्स असतात. वी ऍक्च्युअली लिव्ह इन ओशन ऑफ मोशन. चेंज युअर व्हायब्रेशन्स अँड व्हायब्रेशन्स कॅन चेंज युअर लाईफ. या विश्वात डेटाचं एक जाळं पसरलेलं आहे. जगातली सगळी इन्फॉर्मेशन ज्या सर्व्हरवर स्टोअर आहे त्या सर्व्हरशी गुगल सर्च इंजिन आपल्याला एका सेकंदात कनेक्ट करतं. पण सॅटेलाइटच्या माध्यमातून फक्त हवेमधनं कुठलीच इन्फॉर्मेशन ट्रान्सफर होऊ शकत नाही. आपण ज्या भाषेत कुठलीही इन्फॉर्मेशन, व्हिडिओ किंवा फोटो हे मोबाईल किंवा लॅपटॉपवर पाहतो ना, त्याप्रकारे ती मोबाईल किंवा लॅपटॉपवर स्टोअर नसते. इनफॅक्ट सर्व डेटा स्टोअर करण्यासाठी लॅपटॉप किंवा मोबाईलची स्वतःची बायनरी लँग्वेज असते. ते आपला ब्रेन नाही समजू शकत, पण ती स्पेशल भाषा लॅपटॉप किंवा कम्प्युटरलाच कळते. त्याचप्रकारे या ब्रह्मांडामधली प्रत्येक गोष्ट, व्हायब्रेशन्स किंवा वेव्स ही युनिव्हर्सची स्पेशल भाषा आहे. जे ब्रह्मांड समजू शकतो आणि
याच भाषेच्या माध्यमातून ब्रह्मांडाची प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कनेक्टेड असते. ब्रह्मांडाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रिक्वेन्सीचं व्हायब्रेशन्स निरंतर होत असतात. तसंच मनुष्याच्या ब्रेनमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रत्येक विचारात एक वेगळ्या प्रकारची व्हायब्रेशन्स होत असतात. त्यालाच ब्रेन वेव्स असं पण म्हणतात. त्या ब्रेन वेव्सला युनिव्हर्सची स्पेशल भाषा आहे, जिचं या ब्रह्मांडामध्ये अस्तित्व आहे. आणि आपला ब्रेन याच भाषेच्या माध्यमातून ब्रह्मांडाच्या कुठल्याही गोष्टीशी कनेक्ट होऊन ती गोष्ट आपल्याकडे आकर्षित करू शकतो. गरजेचं आहे ते या फ्रिक्वेन्सीला मॅच करणं. ब्रह्मांडाचा हा नियम आहे की ते फक्त आणि फक्त वेव्सचीच भाषा समजू शकते, ना की हिंदी, मराठी किंवा इंग्लिश. विचार बदला, सृष्टी बदलणार. चेंज व्हायब्रेशन्स अँड व्हायब्रेशन्स कॅन चेंज युअर लाईफ. कारण तुमचं आयुष्य तुमच्या विचारांचं रिफ्लेक्शन आहे. चुकीचे विचार आणि चुकीच्या कर्माचे परिणाम वाईट असतील, चांगले विचार आणि पॉझिटिव्ह थॉट्सचे परिणाम चांगलेच असणार. तुमच्या विचारात एक अफाट शक्ती आहे. तुम्हाला जे हवंय ते ब्रह्मांड तुम्हाला नक्कीच देणार. लॉ ऑफ अट्रॅक्शन बरोबर लॉ ऑफ व्हायब्रेशनची एक दिशा पकडून गोलवर फोकस करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही विसरू नका की आपले विचारच वास्तविकता बनवतात. ब्रेनच्या विचारांची इंटेन्सिटी जेवढी जास्त तेवढंच लवकर ब्रह्मांड तुम्हाला त्या गोष्टीशी कनेक्ट करणार. म्हणजेच तुम्हाला हवी असणारी गोष्ट तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागेल. तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिलं विमान कुठं बनलं होतं? तुम्ही म्हणाल अमेरिकेमध्ये. नाही, उत्तर चुकीचं आहे. विमान सर्वात पहिलं बनलं मनुष्याच्या मनात, त्याच्या विचारात, नंतर अमेरिकेमध्ये. म्हणून तुम्हाला जे हवं आहे ते तुमचं स्वप्न आहे त्याला पहिलं मनात उतरवा. कारण या ब्रह्मांडाला तुमची भाषा नाही समजत, पण या मेंदूत बनणारी व्हायब्रेशनची, ब्रेन वेव्हची भाषा समजते. ही भाषा केवळ तुमचा मेंदूच समजू शकतो, संचारू शकतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं स्वप्न साकारण्यासाठी लॉ ऑफ व्हायब्रेशन्स बरोबर लॉ ऑफ ऍक्शनची अत्यंत गरज असते. जर कुठलीही गोष्ट तुम्ही अंतःकरणापासून मागितली तर ही सृष्टी तुम्हाला ती गोष्ट मिळावी म्हणून पूर्णपणे प्रयत्न करते. म्हणून आपल्याला ब्रेन बॉडी एनर्जी म्हणजे ऍक्शनवर काम करणं गरजेचं असतं. सो व्हॉट एव्हर युअर माइंड कन्सीव्ह्ज इट कॅन बी रिअली अचीव्ह्ड. थँक्यू व्हेरी मच. किती सुंदर प्रेझेंटेशन केलं ग तू. काय तुला अनइझी वाटतंय? काय झालं तुला? ताई ताई, हे प्रेझेंटेशन मी केलंच नाहीये ग. काय? हे प्रेझेंटेशन साक्षात
महाराज, तुम्हाला समजलं म्हणजे अशक्य आहे.
कुठल्याही गोष्टीचा कळस असतो कळस. मला व्यवसाय सुरू करण्यासाठी माझ्या हक्काचे 50 लाख रुपये मी कितीक महिन्यापासून मागते, पण पैशाचा विषय काढला. तुम्ही काय करताय, फक्त टाळाटाळ. माय फूट स्वामींचं स्थान. उगाच मला स्वामींच्या नावाखाली इमोशनल ब्लॅकमेलिंग करू नका. आधीपासून तुम्ही सगळेच जण माझ्याशी वाईट वागत आलात. तुमच्या पैशाच्या अडचणीमुळे मी 12वी नंतर मेडिकलला न जाता साधं BSc केलं. माझा दुबईला चांगला जॉब चालू होता. तुमच्या हट्टापोटी तो दुबईचा जॉब सोडून मी तुमच्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं आणि त्या भिकारड्या घरात माझं सगळं सुख हरवून गेलं. माझी 3-3.5 वर्षाची सेव्हिंग्स या माझ्या भावाला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी दिली. तुमच्या सांगण्यावरून बाबा, तुमच्या सांगण्यावरून तुम्ही माझं लग्न लावून दिलं आणि त्या भिकाऱ्या घरात माझं सगळं सुख हरवून गेलं. त्या माझ्या नवऱ्याची 3 BHK फ्लॅट घेण्याची सुद्धा ऐपत नाहीये. तुम्ही माझ्या पूर्ण आयुष्याचं वाटळ वाटळ केलंय. बाबा, तुम्हाला वारीला जायला वेळ आहे, भक्तांना प्रवचन द्यायला वेळ आहे, स्वामीच्या उपासनेला वेळ आहे. त्या स्वामींनी तुम्हाला सर्वांना वेड लावलंय. आत्या, मी तुला एक रिक्वेस्ट करते. आपला परिवार स्वामी कृपांकित आहे, म्हणून प्लीज तू स्वामी आजोबांबद्दल काय बोलू नकोस. स्वामी आजोबा तुझं लवकरच छान करणार आहेत. मोठे बोलत असताना लहानांनी बोलू नये एवढं सुद्धा तुला कळत नाही का ग? तुला आणि वेदांतला सगळ्यांनी शेपारून ठेवलंय. माझा जास्त पारा चढायच्या अगोदर तुम्ही सगळ्यांनी निघून जा. ताई, पुढच्या महिन्यात पैशाचा बंदोबस्त होईल असं सांगितलंय ना त्यांनी तुम्हाला? चकुली, चकुली, माझी चकुली, 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 चल मारी चकुली गुड़ी गई. आपला 3 BHK फ्लॅट बुक झाला.
tried our level best, but we couldn't survive her. थांबा, महाराजांची किमया समजण्या पलीकडे आहे. या छोट्या मुलीला या अवस्थेत वाचा फुटते म्हणजे नक्कीच महाराजांनी दिलेले हे संकेत आहेत. छकुलीला काही झालेलं नाहीये, ती नक्की बाहेर येणार. तिला आत घेऊन चला, आपण प्रार्थनेला बसूया.